ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ओम विष्णु पादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणी। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामो राम रामो हरे हरे। हरे कृष्णा, तर सर्व भक्तांचं स्वागत आहे। आज आपला दिवस दुसरा आहे आणि आपण श्रीमद बृहद भागवतामृत यावर चर्चा करतोय। आज आपण पहिल्या श्लोकापासून चर्चा करणार आहोत आणि पहिले जे 12 श्लोक आहेत पहिल्या भागाचे, त्यामध्ये श्रील सनातन गोस्वामी एका अर्थाने मंगलाचरण गातात, वेगवेगळ्या व्यक्तींना ते प्रार्थना अर्पण करतात। तर पहिल्या श्लोकामध्ये कोणाला प्रार्थना अर्पण करतील, तर श्रीकृष्णांना प्रार्थना अर्पण करतात आणि पहिले 5-6 श्लोक हे एका शब्दाने सुरू होतात, जयती म्हणून। तर जयती म्हणजे जय जयकार असो। तर म्हणून पहिल्या श्लोकाची सुरुवात आहे, जयती निज पदाब्ज प्रेम दानावतीर्णो। यामध्ये सनातन गोस्वामी म्हणतात, निज पदाब्ज प्रेम स्वतःच्या चरणा चरण कमळांप्रती प्रेम दान अवतीर्ण। श्री कृष्ण या जगामध्ये काय येत आहेत? सनातन गोस्वामी म्हणत आहेत, स्वतःच्या चरणांप्रती प्रेमाचं दान देण्यासाठी। आणि आपण भक्तिरसामृत सिंधू यामध्ये ऐकतो, रूप गोस्वामी सांगतात, जीवात्मा साधारण जीवात्मा आहे, त्याच्यामध्ये 50 गुण आहेत। भक्ती रसामृत सिंधू मध्ये तुम्ही वाचू शकता की कुठले कुठले वेगवेगळे 50 गुण आहेत। मग शंकरजी आहेत, शंकरजी मध्ये 5 अधिक गुण आहेत, म्हणजे शंकरजींकडे 55 गुण आहेत। ते 5 गुण जे शंकरजींकडे आहेत ते दुसऱ्या जीवात्म्यांकडे नाही आहेत। मग नारायण आहेत विष्णू, त्यांच्याकडे 60 गुण आहेत, म्हणजे शंकरजींकडे जे 55 आहेत ते पण आहेत आणि त्यानंतर अजून 5 आहेत। आणि विष्णूंकडे 60 आहेत पण श्रीकृष्णांकडे 64 आहेत। श्रीकृष्णांकडे 4 असे गुण आहेत जे कुठल्याही जीवात्म्याकडे नाही आहेत, जे शंकरजीकडे नाही आहेत आणि जे विष्णूकडे पण नाही आहेत। लीला माधुरी, रूप माधुरी, वेणू माधुरी आणि भक्त माधुरी, तर असे हे 4 गुण आहेत। आपण कधी त्याच्यावर वेगळी चर्चा करूया। पण श्रीकृष्णांच्या या 64 गुणांमधून सनातन गोस्वामींनी केवळ एका गुणाला प्राधान्य दिलंय। सनातन गोस्वामी म्हणतात, श्रीकृष्णांचा हा जो स्वभाव आहे ना की स्वतः प्रति प्रेम दान देतात, याला इंग्लिश मध्ये म्हणतात मॅग्नॅनिमस। मॅग्नॅनिमसला मराठीमध्ये सांगेल अत्यंत दानशूर, अत्यंत म्हणजे पराकाष्ठेचा दानशूर व्यक्ती। तर पराकाष्ठेचा दानशूरपणा जो श्रीकृष्णांमध्ये आहे, या पूर्ण 64 गुणांमधून सनातन गोस्वामींना हा एक गुण उल्लेख करावासा वाटतो। कृष्ण बुक आहे, कृष्ण पुस्तक आहे, त्या कृष्ण पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 87 मध्ये श्रीकृष्ण संवाद करतायत आणि त्यामध्ये प्रभुपाद एका ठिकाणी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात, श्रीकृष्णांच्या सर्व गुणांमधून श्रीकृष्णांचं जी करुणा आहे ती श्रीकृष्णांचा सर्वाधिक महत्वाचा गुण आहे। तर जेव्हा ते वाक्य मी प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये वाचलं होतं तेव्हा मला वाटलं होतं, अरे श्रीकृष्णांचे इतके गुण आहेत आणि प्रभुपाद या सर्व गुणांना बाजूला ठेवून त्यांची करुणा त्याला का महत्व देत आहेत। आणि जेव्हा मी बृहद भागवतामृत वाचतोय तेव्हा सनातन गोस्वामींनी तेच केलंय। सनातन गोस्वामींना श्रीकृष्णांचं रूप माहिती नाही का? सनातन गोस्वामींना श्रीकृष्ण किती काय म्हणतात, किती शूरवीर आहेत हे नाही माहिती का? पण नाही, सनातन गोस्वामींनी पण। आणि म्हणून काल पण मी याच्यावर उल्लेख केला होता की श्रील प्रभुपादांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये कुठेही काही वाक्य लिहिलंय
त्याचा कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या श्लोकाशी संबंध असतो, कदाचित आपल्याला तो श्लोक माहिती नसतो. तर सनातन गोस्वामींनी त्यांच्या करुणेला सगळ्यात जास्ती महत्व दिलंय. कधी कधी कोणी म्हणतात की श्रीकृष्ण या जगामध्ये काय येतात, तर श्रीकृष्ण स्वतः चौथ्या अध्यायामध्ये म्हणतात की परित्राणाय साधू नाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर श्रीकृष्ण म्हणतात साधूंना संरक्षण करण्यासाठी, दुष्ट लोकांना संहार करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी. तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आहेत या श्लोकावर जेव्हा टीका करतात तेव्हा म्हणतात हे जे धर्म संस्थापना आहे ना, ते काय धर्म संस्थापना आहे, कारण धर्म या शब्दाच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. लहान मुलाचा धर्म वेगळा, आईचा धर्म वेगळा, नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा धर्म वेगळा, एखाद्या नेत्याचा धर्म वेगळा, देवतांचा धर्म वेगळा, मनुष्यांचा धर्म वेगळा, मग परमेश्वर कुठल्या धर्माच्या स्थापनेसाठी येत आहेत. तर तिथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतायत मी ना अशा तशा ऐहिक धर्माच्या स्थापनेसाठी या जगात येत नाही, मी परमोच्च धर्माच्या स्थापनेसाठी येतो. आणि परमोच्च धर्माची स्थापना म्हणजे काय माहितीये, शुद्ध भक्तीची स्थापना करण्यासाठी येतो. तर भगवद्गीतेमध्ये जरी श्रीकृष्ण स्पष्टपणे म्हणत नाहीये तरी पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी आपल्याला श्रीकृष्णांची आंतरिक भावना सांगितली आहे. आणि म्हणून कुंती देवी पण पहिल्या स्कंदाच्या अध्याय क्रमांक 8 मध्ये आपल्या जेव्हा प्रार्थना गात आहेत तेव्हा श्लोक क्रमांक 20 मध्ये म्हणतात तथा परमहंसा नाम मुनी नाम अमलात्मनाम भक्ति योग विधानार्थम कथम पश्येम हि स्त्रियः. म्हणतात हे श्रीकृष्ण तथा परमहंसा नाम, परमहंस साधू लोक आहेत कोणी कोणी, त्यांना भौतिक जगाशी काही घेणं देणं नाही. मुनी नाम जे मुनी लोक आहेत जे खूप वैचारिक विचार करतात, आणि अमल आत्मनाम त्यांच्या हृदयामध्ये काही मळ नाही, अमल आत्मनाम या सगळ्या लोकांना तुम्ही काय येता माहितीये, भक्ती योग विधानार्थम तुम्ही या सर्व लोकांना शुद्ध अशुद्ध परमहंस मुनी अमल आत्मा या सगळ्या लोकांना तुम्ही भक्ती योग देण्यासाठी या जगामध्ये येता. जर तुम्ही याच अध्यायाचा श्लोक क्रमांक 32 पासून जर सुरुवात केली तर श्लोक क्रमांक 32 पासून कुंती देवी काय म्हणतात माहितीये, वेगवेगळे लोक तुम्ही या जगात का येता याच्याबद्दल 5-6 वेगवेगळे मतं कुंती देवी मांडतात. केचिद आहुर अजम जातम पुण्य श्लोकस्य कीर्तये. कुंती देवी म्हणतात केचिद, केचिद म्हणजे काही लोक, आहू आहू म्हणजे बोलतात, काही लोक असं बोलतात अजम जातम, अजम म्हणजे ज्याचा जन्म नाही होत आणि जातम म्हणजे जन्म होतो. काही लोक असं म्हणतात की जो अजन्म आहे तो या जगामध्ये जन्म का घेतो माहितीये, पुण्य श्लोकस्य कीर्तये, स्वतःची कीर्ती पसरवण्यासाठी. काही लोक म्हणतात की श्रीकृष्ण या जगात काय येतात माहितीये, त्यांचे आई वडील होते ना वसुदेव आणि देवकी, या वसुदेव आणि देवकींनी बहुत खूप तपस्या केली होती आणि त्या तपस्येला प्रतिसाद देण्यासाठी श्रीकृष्ण या जगामध्ये येतात. आणि काही लोक काय म्हणतात माहिती आहे, काही लोक म्हणतात की साधूंना वाचवण्यासाठी आणि दुष्ट लोकांना मारण्यासाठी. असे कुंती देवी श्लोक क्रमांक 32 पासून श्लोक क्रमांक 36 पर्यंत वेगवेगळे कारण देतात. आणि त्याच्यानंतर शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात हे तर आम्ही इतरांची कारणं सांगितली, इतरांचं मत सांगितलं, हे असं म्हणतात ते असं म्हणतात. आता मी तुम्हाला सांगते हे श्रीकृष्ण की तुम्ही या जगामध्ये तर माझं काय म्हणताय, शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति अभीक्ष्णशः स्मरन्ति नन्दन्ति तवेहितं जना त एव पश्यन्ति अचिरेण तावकं भव प्रवाहो परमं पदाम्बुजम्. म्हणतात शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्ति अभीक्ष्णशः, जे लोक तुमची कथा श्रवण करतात आणि श्रवण केल्यावरती गातात, स्मरन्ति नन्दन्ति आणि कधी कधी स्मरण करतात, कारण खूप सारं श्रवण केलेलं असतं आणि खूप सारा प्रचार केलेला असतो तर मनामध्ये तेच सगळं चालू असतं, स्मरंती. आणि नंतर चौथा शब्द वापरतात नंदंती. नंदंती या शब्दाचा अर्थ काय माहितीये, नंदंती या शब्दाचा अर्थ आहे जेव्हा दुसऱ्या लोकांचा आपण श्रवणाप्रती उत्साह बघतो, जेव्हा दुसऱ्या लोकांचा आपण प्रचाराप्रती उत्साह बघतो, जेव्हा दुसऱ्या लोकांचा आपल्या स्मरणाप्रती उत्साह बघतो,
दुसऱ्यांचं श्रवण, दुसऱ्यांचं गायन, दुसऱ्यांचं स्मरण ऐकून आपल्याला जो आनंद होतो त्याला म्हणतात नंदंती. तर कुंती देवी म्हणतात चार गोष्टी आहेत, जर कोणी श्रवण केलं, जर कोणी प्रचार केला, जर कोणी स्मरण केलं, किंवा चौथा ज्याला श्रवण नाही जमत, ज्याला गायन नाही जमत, ज्याला प्रचार नाही जमत, ज्याला स्मरण करायला जमत नाही, त्याचं मन नेहमी व्याकुळ असतं, पण त्यांनी इतर भक्तांना श्रवण कीर्तन स्मरण करताना जर बघून आनंद घेतला, हे चार प्रकारचे लोक श्री कृष्णांना पटकन मिळवतात. तर तुम्ही या जगामध्ये काय येता माहितीये, या गोष्टीसाठी येता. तर म्हणून कुंती देवींनी पण या तत्वाची पूर्ती केली आहे, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुरांनी पण या तत्वाची पूर्ती केली आहे, आणि आज सनातन गोस्वामी बृहद भागवतामृतचा पहिला श्लोक आपल्या समोर मांडताना याच तत्वाची पूर्ती करतात की श्री कृष्ण या जगामध्ये येतात आपला प्रेम वाटप करण्यासाठी. जेव्हापर्यंत व्यक्ती स्वतः नाही येणार तेव्हापर्यंत स्वतःचं जो प्रोडक्ट आहे ना ते स्वतःच मेहनत करून त्याची जाहिरात करायला लागते. आपण दुसऱ्यांना जर सांगितलं तुम्ही करा, त्या व्यक्तीला तुमच्याप्रती प्रेम पाहिजे, जर प्रेम नसेल तर थोडं कठीण होतं. तर म्हणून श्री कृष्णांचे प्रेमी भक्त या जगामध्ये भरपूर येतात, आचार्य येतात, पण त्यांची एक मर्यादा आहे. काय माहितीये, की आचार्य लोक शरीराने आपल्यासारखेच दिसतात, त्याच्यामुळे अशी एकदम विशेष काही कार्य करेपर्यंत आपला त्या आचार्यांवर विश्वास होत नाही. जसं शिलप्रभुपाद हे जन्मापासून शुद्ध भक्त आहेत, पण जेव्हा भारतामध्ये प्रचार करायचे तेव्हा ज्या प्रकारे त्यांनी अमेरिकेमध्ये विलक्षण प्रचार केला तसा प्रचार का नाही करू शकले, कारण भारतीयांना वाटले हे तर आपले भारतीय आहेत, आणि आपले श्रीकृष्ण जे लहानपणापासून माझे मित्र आहेत त्यांना भक्ती करण्यासाठी श्रील प्रभुपाद शिकवत आहेत, तर काय मोठी नवीन गोष्ट सांगताय. तर म्हणून जरी प्रभुपादांसारखे एक शुद्ध भक्त भारतामध्ये प्रचार करत होते त्याच प्रेमाने त्याच उत्साहाने, पण लोकांनी त्यांना कधी सिरियसली घेतलं नाही. पण तेच प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत घेतले तेव्हा त्या सगळ्या लोकांनी प्रभुपादांच्या एक एक शब्दाला मान दिला, त्याला आपल्या जीवनामध्ये सर्वस्व केलं. म्हणजे आपला दुर्दैवाने एक दुर्गुण आहे की आपण वैष्णवांना त्यांच्या बाह्य गोष्टींनी त्यांचं मोजमाप करतो. त्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांप्रती काय प्रेम आहे, त्यांच्या हृदयामध्ये श्रीकृष्णांप्रती काय प्रेम आहे हे आपल्याला समजत नाही, आणि समजत नाही म्हणून आपण त्यांची ओळख नाही करू शकत. तर म्हणून या तत्वाला खंडित करण्यासाठी श्रीकृष्ण केवळ आपल्या शुद्ध भक्तांवर अवलंबून नाही राहू शकत, कारण काही लोक या शुद्ध भक्तांचा पण अपमान करायला तयार आहेत. म्हणून श्रीकृष्णांना स्वतः इथे येऊन व्रजवासींसोबत, गोपिकांसोबत, राधाराणींसोबत आपल्या प्रेमपूर्ण लीला दाखवायला लागतात, दर्शवायला लागतात, जे त्याला नाकारू नाही शकत. आपण श्रीकृष्णांच्या लीलांना नाकारू नाही शकत. म्हणून श्रीकृष्णांचं भक्तांवर एक प्रेम आहे आणि त्यांच्या भक्तांचं श्रीकृष्णांवर प्रेम आहे, या दोन्ही प्रेमांना जेव्हापर्यंत आपण समजत नाही तेव्हापर्यंत श्रीकृष्ण कोण आहेत हे आपल्याला नीट समजणार नाही. कोणी म्हणतात श्रीकृष्ण हे एक ना पॉलिटिशियन आहेत, श्रीकृष्ण म्हणतात कोणी ना, अरे हे वृंदावनातले श्रीकृष्ण, मथुरेतले श्रीकृष्ण आणि द्वारकेतले श्रीकृष्ण हे तीन वेगवेगळे श्रीकृष्ण आहेत. जनगण मन आपल्याला ज्यांनी दिलं ना, बंकिमचंद्र चॅटर्जी, बंकिमचंद्र चॅटर्जींचं हे म्हणणं आहे की अरे वृंदावनातले कृष्ण, मथुरेतले कृष्ण आणि द्वारकेतले कृष्ण हे तीन वेगवेगळे, हे एक असूच शकत नाही. का माहितीये, वृंदावनातले कृष्ण किती प्रेमळ आहेत आणि द्वारकेतले कृष्ण हे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जाऊन धर्माची स्थापना करतायत, ते युद्धामध्ये भाग घेत आहेत. अरे इतका प्रेमळ, गायींची आणि वासरांची काळजी घेणारा माणूस, एक व्यक्ती, तो त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर एवढ्या कठोर परिस्थितीमध्ये कार्य करू शकतो का? तर अशा प्रकारे आपला तर्क लावतायत श्री कृष्णांना समजण्यासाठी. म्हणून श्री कृष्ण मूळतः कोण आहेत, श्री कृष्ण मूळतः खूपच प्रेमळ व्यक्ती आहेत, आणि श्री कृष्णांनी त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भाग का घेतला, वेगवेगळे लोक वेगवेगळे कारण देतील, पण श्री कृष्णांनी का भाग घेतला माहिती आहे, कारण त्यांच्यावर अमाप प्रेम करणारे पांडव यांच्यावर संकट आलं होतं, आणि आपल्या प्रेमळ भक्तांवर संकट आलेलं आहे ते टाळण्यासाठी श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर गेले, तिथे युद्ध करण्यासाठी, आणि लोक कुठले बाण मारतायत आणि कुठले शस्त्र मारतायत आणि कोणाच्या रथाला कुठले घोडे जुंपलेत हे सगळं बघण्यासाठी श्रीकृष्णांना काही इंटरेस्ट नाहीये. म्हणून प्रेमापोटी आपण कधी कधी म्हणतो ना,
हा व्यक्ती प्रेमापोटी काहीही करू शकतो, तर ती आहे प्रेमाची परीक्षा. प्रेमाची परीक्षा आहे की प्रेमासाठी हा व्यक्ती काय करेल. श्रीकृष्ण गायींची काळजी पण घेतील आणि श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या त्या कठोर परिस्थितीमध्ये पण जातील. तर म्हणून जेव्हापर्यंत श्रीकृष्णांचं व्रजवासींप्रती प्रेम आणि व्रजवासींचं बिनशर्त, विदाउट एनी कंडिशन, बिनशर्त श्रीकृष्णांप्रतीचं प्रेम, ह्या दोन तत्वांना जेव्हापर्यंत आपण समजणार नाही तेव्हापर्यंत श्रीकृष्ण कोण आहेत हे एक मोठं प्रश्नचिन्ह आपल्यासमोर राहील. आणि म्हणून आजच्या जगातही अनेक अनेक बुद्धिमान लोक आहेत पण श्रीकृष्ण कोण आहेत हे त्यांना कळत नाही, कारण या दोन तत्वांना ते कळत नाही. म्हणून सनातन गोस्वामी म्हणतायत श्रीकृष्णांचा सगळ्यात मोठा गुण आहे या जगामध्ये, निज पदाब्ज प्रेम दानावतीर्ण. दुसऱ्या श्लोकामध्ये श्री सनातन गोस्वामी गोपिकांची स्तुती करतात. परत त्या श्लोकाचा सुरुवात होतो जयती. अरे जय जयकार असो गोपिकांचा, जय जयकार असो. आणि गोपिकांची नायिका, प्रधान नायिका आहे श्रीमती राधाराणी, यांचा जय जयकार असो. का बरं? कारण ना श्री कृष्णांना समजण्यासाठी आधी त्यांच्या भक्तांचा दृष्टिकोन घ्यायला लागेल आणि त्यांच्या सगळ्यात वरिष्ठ, सगळ्यात परमोच्च भक्तांचा दृष्टिकोन म्हणजे गोपिकांचा दृष्टिकोन. आणि श्रीकृष्ण या गोपिकांप्रती काय भावना व्यक्त करतात? श्रीकृष्ण या गोपिकांप्रती भावना व्यक्त करतात, अहो गोपिका, तुम्ही माझ्याप्रती जे निर्मळ प्रेम केलं ना त्याला मी प्रतिसाद देऊ शकणार नाही. ब्रह्माजींच्या जीवनामध्ये, ब्रह्माजींचं जीवन म्हणजे पूर्ण ब्रह्मांडाचं जीवन आहे, या पूर्ण ब्रह्माजींच्या जीवनामध्ये मी प्रयत्न केले तरी तुमच्या शुद्ध निर्मळ प्रेमाला मी प्रतिसाद देऊ शकत नाही. हे जर भक्त असे आहेत आणि या भक्तांची जर स्तुती आपण केली नाही तर श्रीकृष्ण आपल्या समोर कधी उपस्थित होणार नाहीत. तिसऱ्या श्लोकामध्ये आपल्या समोर प्रश्न येतो, मग जर श्रीकृष्ण इतके शुद्ध आहेत, गोपिका इतक्या शुद्ध आहेत की श्रीकृष्ण त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देऊ शकत नाही, मग आपली काय लायकी हो? मग आपण एवढ्या शुद्धतेच्या स्तरावर नसताना आपण कशाला या प्रवचन शृंखलेला बसायचं? मग तिसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात जयती श्री चैतन्य महाप्रभूंचा जय जयकार असो. तर इथे मध्ये आपल्याला एक आशा निर्माण होते की जरी श्री कृष्ण आपल्या गोपिकांच्या प्रेमाला अनुभवत आहेत आणि गोपिका श्री कृष्णांच्या प्रेमाला अनुभव करून प्रतिसाद देत आहेत, ह्या दोन ज्या भावना आहेत ना या दोन्ही भावना एकमेकांना पूरक आहेत. 100% कधी होणार? श्री कृष्णांचं गोपिकांप्रती प्रेम आणि गोपिकांचं श्री कृष्णांप्रती प्रेम. म्हणजे फक्त श्री कृष्ण जर आले आणि श्री कृष्णांनी जर आपल्याला सांगितलं की मी गोपिकांवर कसं प्रेम करतो तर ते 50%च आहे. जर कोणी गोपिका या जगात आले आज एक प्रचारक म्हणून आणि जर आपल्याला सांगितलं की आम्ही तुम्हाला शिकवतो की श्री कृष्णांना आम्ही कसं प्रेम केलं होतं कृष्ण लीलेमध्ये, तर ते पण पुरेसं नाहीये. पूर्ण कधी होणार? श्री कृष्ण सांगतील आपल्याला की ते गोपिकांवर प्रेम कसं करतात आणि गोपिका आपल्याला सांगतील की श्री कृष्णांवर प्रेम कसं करतात. म्हणून भगवंत आणि गोपिका हे शुद्ध भक्त दोन्ही एका व्यक्तीमध्ये पाहिजेत. आणि श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू श्री कृष्ण आहेत म्हणून भगवंत आहेत, पण राधाराणींच्या भावना आहेत म्हणून श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू एकच व्यक्ती आहेत जे आपल्यासारख्या अर्धवट प्रेम, अर्धवट साधना, अर्धवट श्रद्धा आणि अर्धवट भक्ती असल्या लोकांना ओरिजिनल भक्ती कशी आहे, ओरिजिनल प्रेम काय आहे हे सांगण्यासाठी फक्त एकच व्यक्ती पूर्णपणे सक्षम आहेत. आणि म्हणून आपल्याला श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू यांच्याकडून ऐकायचं आहे. एक श्लोक आहे जो आता स्क्रीनवर मी दाखवला आहे, हा आहे 11वा स्कंध, श्लोक अध्याय क्रमांक 14 आणि श्लोक क्रमांक 16. तर इथे श्री कृष्ण काय म्हणतात बघा. निरपेक्ष मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुव्रजामी अहम नित्यम पूय येती अंघ्री रेणुभिः. याच्यामध्ये ना अनुव्रजामी अहम नित्यम, अनुव्रजामी म्हणजे काय माहितीये, मी त्यांच्या पाठीपाठी चालतो. आपण त्याचं भाषांतर बघूया. अनुव्रजामी इथे स्क्रीनवर आहे, अनुव्रजामी फॉलो आणि अहम, अहम म्हणजे आय आणि नित्यम, नित्यम म्हणजे ऑलवेज. श्रीकृष्ण म्हणताय बघा काय म्हणतायत, आपण एक पटकन बघूया. माझ्या भक्तांच्या चरण धुळी या जगामध्ये मी काय करतो, माझी अशी इच्छा आहे
की या पूर्ण भौतिक जगताला मला शुद्ध करायचं आहे माझ्या शुद्ध भक्तांच्या चरण धुळीने, कारण हे जे सर्व जग आहेत ना हे माझ्यामध्ये स्थित आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की त्यांनी पण पवित्र व्हावं. आणि म्हणून मी माझ्या शुद्ध भक्तांच्या पदचिन्हांचं अनुगमन करतो. आणि माझे शुद्ध भक्त कसे आहेत, त्यांना स्वार्थ नाही, ते नेहमी माझ्या लीलेचं स्मरण करण्यामध्ये तल्लीन आहेत, शांत स्वभावाचे आहेत, त्यांना कोणाही प्रति वैराची भावना नाही आणि नेहमी सगळ्यांशी एकासारखे वागतात, भेदभाव नाही करत. तर अशा या शुद्ध गोपिका भक्तांचं मार्गाचं अनुगमन करतं. म्हणून श्री कृष्ण या जगात जेव्हा आले तेव्हा आपण विचार करतो, अरे भक्त म्हणून का आले हो तुम्ही? नेहमी इस्कॉनचे भक्त लोक म्हणतात की श्री कृष्ण भगवंत आहेत. अरे भगवंत कधी भक्ताच्या भावनेत येतात का? तर हा श्लोक तुम्ही लक्षात ठेवू शकता की अनुव्रजामि अहम, मी माझ्या भक्तांच्या भावनेत माझ्या भक्तांच्या मार्गाचं अनुगमन करतो. म्हणून श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू भगवंत असून भक्तांच्या भावनेत इथे आले. चौथ्या श्लोकामध्ये आपल्या समोर मथुरा देवी चं गुणगान करतात श्रील सनातन गोस्वामी. का बरं मथुरा देवी? मथुरा देवीचं सौभाग्य आहे की श्री कृष्णांनी या जगामध्ये अवतरित होण्यासाठी हे स्थान निवडलं. तर सात जागा आहेत या भौतिक जगामध्ये, या पृथ्वीवर, जिथे शक्ती आहे की आपल्याला मुक्ती प्रदान करतील. कुठले कुठले आहेत? पहिली जागा आहे काशी, दुसरी जागा आहे दक्षिण काशी, दक्षिण काशी म्हणजे कांचीपुरम, तीसरी जागा आहे अवंती, अवंती म्हणजे उज्जैन, चौथी जागा आहे मथुरा आणि पाचवी जागा आहे अयोध्या, सहावी जागा आहे हरिद्वार आणि सातवी जागा आहे द्वारका. या ठिकाणी जर कोणी शरीर सोडलं तर त्याला मुक्ती मिळते. पण मथुरा देवीबद्दल काय सांगितलंय, तर म्हणतात अन्येषु पुण्यक्षेत्रेषु मुक्तीरेव महाफलम, अन्येषु तीर्थक्षेत्रेषु, बाकीचे जे तीर्थक्षेत्र आहेत मुक्तीरेव महाफलम, इथे मुक्तीचं महाफळ मिळतं. मुक्तई प्रार्थ्या हरेर भक्तीर, पण जे मुक्त झालेले आहेत त्यांची प्रार्थना असते की आम्हाला हरिभक्ती मिळावी. मुक्तई प्रार्थ्या हरेर भक्तीर मथुरायाम ही लभ्यते. या सात जागातून मथुरा एक अशी जागा आहे जिथे हरी भक्ती मिळते. अजून एका, तर हा जो श्लोक होता हा पद्मपुराणातून होता. वराहा पुराणात सांगितलंय ज्ञानतो अज्ञानतो वापी यत पापम समुपर्जितम सुकृतम दुष्कृतम वापी मथुरायाम प्रणश्यति. तर म्हणतात जाणून बुजून किंवा अज्ञानामध्ये आपल्याकडून जे काही पाप झाले असेल किंवा जी काही सुकृती झाली असेल या सर्व अकाउंटला, आपला जो भौतिक अकाउंट आहे मथुरायाम प्रणश्यती, तो मथुरेमध्ये नष्ट होतो. आणि जेव्हा आपली पाटी कोरी होते पुण्य आणि पापा दोन्ही पासून, तेव्हा मग हरी भक्ती मिळण्यासाठी आपण वेगाने धावू शकतो. वराह पुराणामध्ये अजून एका ठिकाणी लिहिलंय अन्यत्र यत कृतम पापम तीर्थम आसाद्य नश्यति. अन्यत्र यत कृतम पापम, आपण पृथ्वीवर कुठेही काही पाप केले तर तीर्थम आसाद्य नश्यति, कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेव्हा ते पाप नष्ट होतं. तीर्थे तू यत कृतम पापम वज्रे लेपो भविष्यति. पण जर तीर्थक्षेत्रामध्ये आप पाप केलं तर मग म्हणतात वज्र लेपो भविष्यति, आपल्या पूर्ण अस्तित्वावर ते पाप असं चिपकतं आणि ते पाप आपण काढू शकत नाही. म्हणून बाहेर ठिकाणी जेव्हा पाप करतो तर आपण तीर्थक्षेत्रामध्ये धुतो, पण तीर्थक्षेत्रामध्ये जर पाप केलं तर त्या व्यक्तीचा सर्वनाश होतो. मथुरायाम यत कृतम पापम मथुरायाम विनश्यति, एषा पुरी महापुण्या यत्र पापम न तिष्ठति. म्हणतायत पण मथुरा नगरी कशी आहे, मथुरेमध्ये जर तुम्ही चुकीने जरी पाप केले पण जर तुम्ही हरिभक्ती केली तर मथुरामध्ये नष्ट होतात. आणि म्हणून मथुरा नगरी अशी आहे महापुण्या, महापुण्या मथुरा नगरी आहे, यत्र पापम न तिष्ठती, इथे पाप कधी राहू शकत नाही. कोणी म्हणेल पण जर कोणी लोक मथुरेमध्ये राहत आहेत ज्यांना भक्तीशी काय घेणं नाही त्यांचं काय, तर त्यांच्याबद्दल काय सांगितलंय, त्रिवर्गदा कामिनाम वा, तीन प्रकारचे लोक आहेत त्यांना मथुरा वरदान देते. त्रिवर्गदा कामिनाम वा मुमुक्षाणाम च मुक्षदा. मुमुक्षू म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्ती करायची आहे, त्याला भक्ती नाही करायची आहे पण त्याला या भौतिक जगाचा पण कंटाळा आलाय, त्याला मोक्ष देते. भक्ती इच्छोर भक्तीदा, आणि ज्याची भक्ती इच्छा आहे त्याला भक्ती देते, आणि ज्याला भौतिक कामना आहे त्याला
मथुरा देवी भौतिक इच्छा पण देते. मथुरा नाश्रयेत बुध, जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो मथुरा देवीचा आश्रय घेणार नाही का. मी एकदा एक पुस्तक वाचत होतो, हे पुस्तक आहे रूप गोस्वामी यांची स्तवमाला म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे कविता लिहिल्या आहेत. तर त्यामध्ये एकदा अनेक अनेक वर्षांपूर्वी मला एक आठवत आहे, त्यांनी मथुरा देवीची स्तुती लिहिली होती त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात बघा, हे सगळे व्यक्ती आहेत ना, मथुरा देवी, अवंती देवी, काशी देवी, तर कशी भावना त्यांनी व्यक्त केली मथुरा देवीची. म्हणतात अगं अवंती, थोडं पीक दान घेऊन ये. पीक दान म्हणजे मोठे मोठे लोक कधी जेव्हा पान खातात तेव्हा ते थुंकण्यासाठी एक पीक दान असतं. तर म्हणतात रूप गोस्वामी म्हणतात अगं अवंती, थोडं पीक दान घेऊन ये आणि इंद्रपुरी तू जरा शामर सेवा करण्यासाठी तयार हो. कांची तू राजांच्या वर जसं छत्र असतं ते तयार ठेव. अगं काशी थोडे चपला वगैरे तयार ठेव. अयोध्या तू आता कोणाची भीती नको करू. आणि द्वारका तू स्वतःची स्तुती गायला आता बंद कर, कारण श्री कृष्णांची राणी मथुरा देवी काहीच वेळामध्ये आपल्या दासींसोबत इथे आगमन करते. जसं कोणी राजे सभेत येतात ते म्हणतात ना सावधान, आता महाराजे छत्रपती येत आहेत, तसं म्हणतायत आता मथुरा देवी इथे आगमन करतायत, तर सगळ्यांनी सावधान व्हा. तर रूप गोस्वामींनी पण मथुरा देवीचं असं गुणगान केलंय. 5व्या श्लोकामध्ये श्रील सनातन गोस्वामी वृंदावनाचं गुणगान करतात. आणि वृंदावनाचं गुणगान का बरं, कारण श्रीकृष्ण म्हणतात मी वैकुंठात राहत नाही आणि मी योगींच्या मोठमोठ्या हृदयात नाही राहत. जिथे माझे भक्त प्रेमाने एकत्र येऊन माझं गुणगान करतात तिथे. आणि ही जागा कुठली आहे, ही जागा आहे वृंदावन. म्हणून श्रीकृष्ण मथुरेमध्ये जन्म घेतात आणि मथुरेमधून कधी कधी अदृश्य होतात. पण वृंदावनम परित्यज्य पदम एकम न गच्छती, वृंदावन सोडून श्रीकृष्ण एक पाऊल बाहेर जात नाहीत. हे वृंदावन आहे जे श्रीकृष्णाचं नित्य स्थान आहे आणि म्हणून श्रीकृष्णांच्या या वृंदावनाला खूप महत्व आहे. अजून एक तुम्हाला मी श्लोक दाखवतो, खूप सुंदर श्लोक आहे. हे सगळे भागवतातले श्लोक आहेत. तर हा श्लोक आहे जेव्हा श्रीकृष्ण आणि बलरामजी हे गोकुळातून, नंद महाराज आणि ही सगळी जी हे महावनातून वृंदावनाला स्थानांतरित झाले, तर तेव्हा हा श्लोक म्हणतात वृंदावनम गोवर्धनम यमुनानी पुलिनानी च विक्षासी दुत्तमा प्रीती राम माधव योर नृप. याच्यामध्ये लिहिलंय परीक्षिता, जेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण यांनी वृंदावन बघितलं, गोवर्धन पहिल्यांदा बघितलं आणि यमुने नदीला पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्यांना खूप हर्ष झाला, त्यांना तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आपल्याला श्रीकृष्णांना बघून आनंद होतो आणि श्रीकृष्णांना यमुना वृंदावन गोवर्धन याला बघून आनंद होतो. म्हणतात श्रीकृष्णांनी राधाराणींना जेव्हा विनंती केली की मी पृथ्वीवर चाललोय तुम्ही माझ्यासोबत येणार का, तेव्हा राधाराणींनी पटकन हो म्हणायला पाहिजे होतं. पण राधाराणी म्हणतात मी यायला तयार आहे पण 3 गोष्टी यायला पाहिजेत तरच मी येईन, वृंदावन गोवर्धन आणि यमुना नदी. म्हणून आज पण जेव्हा आपण वृंदावनाला जातो तेव्हा तिथली एक एक धुळीचा जो कण आहे तो आध्यात्मिक जगतातला आहे. तिथलं प्रत्येक वृक्ष हे कल्पतरू आहे. किती मोठं आपलं सौभाग्य आहे, आजही आपल्या डोळ्यांना यमुना नदी दिसते, आजही आपल्या डोळ्यांना गोवर्धन दिसतं आणि आजही आपल्या डोळ्यांना व्रज रज व्रजभूमीतली जी धुळी आहे ती भौतिक जगातून नाही आहे, आध्यात्मिक जगताची आहे. तर हे असं वृंदावन आहे. या वृंदावनामध्ये ना श्रीकृष्ण स्वतःचं विशेष सौंदर्य प्रदर्शित करतात आणि या वृंदावनामध्ये श्रीकृष्ण स्वतःचा प्रेमळ स्वभाव प्रदर्शित करतात. आता तुम्हाला सगळ्यांना मी एक प्रश्न विचारणार आहे, थोडा अधून मधून तुम्हाला पण जर प्रश्न विचारला तर तुम्ही पण सामील व्हाल याच्यामध्ये. वृंदावनाच्या बाहेरच्या एखाद्या सीन मध्ये म्हणजे दृश्यामध्ये तुम्हाला कधी श्रीकृष्ण बासुरी वाजवताना दिसले का, म्हणजे मथुरेमध्ये कधी असं कुठलं लीला आहे का, कुठलं चित्र आहे का जिथे श्रीकृष्ण बासुरी वाजवत आहेत, द्वारकेमध्ये दिसत आहेत का, किंवा हस्तिनापूरला कधी दिसत का श्रीकृष्ण बासुरी वाजवत आहेत.
असं कुठलं आठवत आहे का, किंवा कुठे वाचन केलेलं, श्रवण केलेलं आठवत आहे का? तर काही भक्तांनी आपल्याला सांगितलंय की नाही, असं नाहीये काही. तर श्री कृष्णांचं जे त्रिभंग रूप आहे ना, अशी वाकून तीन ठिकाणी, मान, कंबर आणि गुडघे, असे तीन ठिकाणी वाकून श्री कृष्णाची बासुरी वाजवतात. ते जे श्याम सुंदर त्रिभंग ललित रूप आहे, ते मथुरेत पण नाहीये, ते द्वारकेत पण नाहीये, ते केवळ वृंदावनामध्ये. म्हणून वृंदावनामध्ये जे आपण चार विशेष गुण सांगितले श्री कृष्णांचे, जे नारायणावर आहेत, ते चारही गुण ना ऍक्च्युली श्री कृष्णांचे नाही आहेत, ते नंदनंदन, यशोदा नंदन, राधानाथ श्री कृष्णांचे आहेत. त्यांचे वृंदावनातील भक्त, त्यांचं वृंदावनातील वैजयंती माला टाकून जे रूप आहे, वेणू माधुरी त्यांची बासुरी ते कसे सुंदर वाजवतात, हे जे सगळे त्यांचे जे विशेष सौंदर्य आहे, जे नारायणापेक्षा श्रेष्ठ आहेत, ते मथुरेत नाही आहेत, ते द्वारकेत नाही आहेत, ते वृंदावनात आहेत. तर ही वृंदावन नगरी आहे ज्याला श्री कृष्ण खूप प्रेम करतात, आणि म्हणून जर आपल्याला श्रीकृष्णांना प्राप्त करायचं असेल तर वृंदावनाला नेहमी स्मरण करायला पाहिजे. आणि म्हणून काल आपण याच्यावर चर्चा केली की वृंदावन रस केली वार्ताम लुप्ते तितम ख्यापयितुम विशिष्य. श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप आणि सनातन गोस्वामीने सांगितलं, जी वृंदावनाची केली, वृंदावनाच्या लीलाची जी वार्ता आहे ती लुप्त झाली आहे, ती ख्यापयितुम विशिष्य. विशेष तुमचं कार्य काय आहे, तुम्ही वृंदावनाच्या लीला लोकांना प्रकाशित करा. म्हणून वृंदावन 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 का आपला मार्ग आहे, तो हा मार्ग आहे, वृंदावनाचा मार्ग आहे. सनातन गोस्वामी आपल्याला सांगतात, श्री कृष्ण जेव्हा बासुरी वाजवतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की गायींना हाक मारतायत, अरे तो तर बाह्य कारण आहे. ऍक्च्युली श्री कृष्ण जेव्हा बासुरी वाजवतायत, त्यांचं आंतरिक कारण आहे, गोपिकांना सांगतायत आज रात्री आपण भेटणार आहोत. श्री कृष्ण जेव्हा बासुरी वाजवत वाजवत जंगलाकडे जातात तेव्हा गोपिकांना ना आज रात्री आपण भेटणार आहोत, आणि आज रात्री आपले जे प्रेम होणार आहे त्या प्रेमाचं संकेत देतात, प्रथम संकेत. आणि जेव्हा संध्याकाळी पुन्हा वापस येतात वृंदावनामध्ये तेव्हा परत बासुरी वाजवत येतात, पुन्हा एकदा त्यांच्या हृदयामध्ये ते प्रेम प्रज्वलित करतात. श्री कृष्णांचं सर्व काही गोपिकांसाठी चालू आहे आणि गोपिकांचं सर्व काही श्री कृष्णांसाठी चालू आहे. तर श्री कृष्ण गायींना प्रेम करतात का? करतात. पण श्री कृष्ण गायींना प्रेम करता करता पण गोपिकांना संकेत देत आहेत, तयार रहा आज रात्री आपण भेटणार आहोत म्हणून. तर अशा प्रकारे वृंदावन हे खूपच विशेष स्थान आहे, आणि वृंदावनाची स्तुती कधीही आपण पूर्णपणे करू शकणार नाही, आणि इच्छा पण नाही करायला पाहिजे की मी कधी इतका सक्षम होईन की वृंदावनाची पूर्ण स्तुती करीन. नेहमी आपण असक्षम राहूयात, नेहमी आपण कमकुवत राहूयात श्री कृष्ण गोपिका ब्रजवासी वृंदावन गोवर्धन यमुना यांची स्तुती करण्यामध्ये. 6व्या श्लोकामध्ये श्रील सनातन गोस्वामी यमुने देवीची स्तुती करतात आणि म्हणतात, यमुने देवीनी काय केलंय ना, मथुरा प्रदेश म्हणजे मथुरा, जे मथुरा देवीशी आपण बद्दल चर्चा केली, मथुरेशी तिने मैत्री केली आहे, आणि म्हणून या दोघींना खूप छान मैत्रिणी आहेत, मथुरा देवी आणि यमुना देवी. आणि म्हणून मथुरे नगरीमध्ये यमुना देवी ही अशी सापासारखी गोल 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 सरळ नाही वाहत, साधारण एखादी नदी अशी सरळ वाहते, पण मथुरेच्या व्रज मंडल मध्ये यमुना नदी अशी सापासारखी अशी गोल गोल कधीतरी वृंदावनाच्या जवळ जाते, मग परत दूर जाते, मग परत जवळ जाते, मग परत दूर जाते. याला म्हणतात वृंदावनाच्या भाषेमध्ये संभोग विप्रलंब, संभोग विप्रलंब. जसं 2 क्षणांपूर्वी मी सांगितलं की श्री कृष्ण गोपिकांच्या हृदयामध्ये प्रेम भावना प्रज्वलित करतायत, त्याला म्हणतात विप्रलंब. मी दूर चाललोय, आता जंगलात चाललोय, पण तुमच्या मनामध्ये मी ती स्मरण देऊन चाललोय. आणि संध्याकाळी पण येताना म्हणतात काही तास उरलेत, रात्री आपण भेटतो, विप्रलंब. आणि संभोग म्हणजे जेव्हा रात्री एकमेकांना भेटतात आणि रास लीलेसारखं दिव्य भौतिक नसणारं नृत्य करतात, त्याला संभोग. तर संभोग विप्रलंब. तर यमुना देवी पण संभोग विप्रलंब, जवळ येते दूर जाते, जवळ येते दूर जाते, अशा प्रकारे ही यमुना देवी आहे. वराह पुराणामध्ये यमुना देवीची स्तुती केली आहे, गंगा शतगुणा प्रोक्ता मथुरे मम मंडले.
गंगा देवीचं जी शुद्धीकरणची जी शक्ती आहे ती शतगुणा, ती 100 पटीने जर वाढवली तर ती आहे मथुरा मंडल मध्ये. आणि यमुना विश्रुते देवी नात्र कार्या विचारणा, यमुना देवी ती त्या मथुरा मंडलामध्ये जेव्हा वाहते तेव्हा काय सांगू, त्याच्यामध्ये आपल्याला शुद्धीकरण करण्याचं काय शक्ती आहे. तस्याः शतगुणा प्रोक्ता यत्र केशी निपातितः, आणि त्याच्यापेक्षा शतगुणा, त्याच्यापेक्षा 100 वेळा जिथे केशीला मारलंय. केशीला कुठे मारलंय? केशी घाट आहे बघा, जेव्हा वृंदावनाची परिक्रमा करतो तेव्हा केशी घाट लागतं आणि तिथून मग आपण उजवीकडे वळतो, तर ते केशी घाट आहे ते मथुरा मंडल मध्ये जी यमुना देवी आहे त्याच्या 100% जास्ती श्रीकृष्णांना प्रिय आहे. केशया शतगुणा प्रोक्ता यत्र विश्रामितो हरी, आणि केशी घाटापेक्षा शतगुणा, त्याच्यापेक्षा 100% कुठे आहे? मथुरेमध्ये जिथे यमुना देवी वाहते तिथे एक विश्राम घाट आहे. तुमच्यामधून जर कोणी या विश्राम घाटला गेले असतील तर जस्ट झूम वर तुम्ही हँड रेज करू शकता. आपण कधीतरी जाऊ आपल्या यात्रेमध्ये विश्राम घाट. तर विश्राम घाट काय आहे माहितीये? कंसाला मारल्यानंतर श्रीकृष्ण थोडे थकले आणि श्रीकृष्ण जाऊन यमुनेमध्ये स्नान केले आणि त्या विश्राम घाटाला जाऊन थोडा काळ त्यांनी विश्राम केला. आणि असं म्हणतात की याच ठिकाणी वराह देवांनी समुद्रामध्ये गर्भोदक सागरामध्ये जेव्हा उडी मारली आणि जेव्हा पृथ्वी देवीला बाहेर काढलं त्याच्यानंतर थोडा त्यांनी विश्राम केला होता या विश्राम घाटाला. तर म्हणून त्या विश्राम घाटामध्ये दोन वराह देवाचे मंदिर आहेत, एक श्वेत वराह आणि एक रक्त वराह. तर वराह देवांचे मंदिर तिथे मथुरेमध्ये कशाला आले? कारण तिथे वराह देवांनी विश्राम केला आहे आणि श्रीकृष्णाने पण कंसाला मारून तिथे विश्राम केला. तर हे विश्राम घाट जे आहे ते गंगा देवीच्या 100 पट, यमुना यमुनेच्या 100 पट, केशी तीर्थ आणि केशी तीर्थाच्या 100 पट विश्राम घाट. तर यमुने देवी मध्ये किती शक्ती आहे आपल्याला शुद्धीकरण करण्याची. आणि यमुना देवी कोण आहे? सूर्यदेवांचे दोन मुले आहेत यमराज आणि यमुना देवी. तर यमुना देवी ही यमराजाची बहीण आहे. म्हणून यमुना देवीची जे लोक सेवा करतात ती आपल्या भावाला सांगते दादा तू यांना त्रास देऊ नको. आणि म्हणून यमुना देवीची जी स्तुती करतात, यमुनेला जे मान सन्मान करतात, यमुनेच्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती जी भक्ती आहे ती जे लोक स्वीकारतात त्यांना यमराज प्राथमिक स्तरावर आपले बहिणीचे भक्त आहेत हे म्हणून त्यांना कधी त्रास देत नाही. आणि गोकुळमध्ये, मथुरेमध्ये, द्वारकेमध्ये, वृंदावनामध्ये ही यमुना नदी श्रीकृष्णांना मदत करते. श्रीकृष्णांच्या चरण कमळांपासून उत्पन्न होते आणि म्हणते की मी पाणी वितरित करते पण ती श्रीकृष्ण प्रती शुद्ध प्रेम वितरित करते. आणि जे भक्त यमुने नदीची शरण घेतील त्यांच्या जीवनातून भौतिक क्लेश नष्ट होतील आणि शुद्ध कृष्ण भक्ती मिळेल. 7व्या श्लोकामध्ये सनातन गोस्वामी गोवर्धन पर्वताची स्तुती करतायत आणि म्हणतात अरे आपण सगळे म्हणतो की गोपिका सर्वात शुद्ध भक्त आहेत पण या गोपिका म्हणतात हरिदास वर्य, हरिदास श्रीकृष्णांचे जितके दास आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दास आहे गोवर्धन पर्वत. आणि हा गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांना इतका प्रिय आहे या गोवर्धन पर्वताची पूजा करण्यासाठी श्रीकृष्णांनी इंद्रदेवांची पारंपरिक पिढ्यानुपिढ्या चालत असलेली पूजा समाप्त केली आणि म्हणाले नाही आपण गोवर्धनाची पूजा करायला पाहिजे. हे जे गोवर्धन आहे ना हे श्रीकृष्णांसाठी छान छान गुफा अर्पण करतं, गायींसाठी छान मऊ सॉफ्ट फ्रेश गवत देतं, श्रीकृष्णांच्या मित्रांसाठी फळं देतं, श्रीकृष्णांच्या मित्रांना जेव्हा तहान लागतंय तेव्हा त्यांना पाणी देतं, श्रीकृष्णांना सजवण्यासाठी फुलं देतं आणि श्रीकृष्णांना कधी कधी खाण्यासाठी कंदमूळ पण देतं. विचार करा हे गोवर्धन पर्वत श्रीकृष्णांना काय नाही देत आणि त्यांच्या भक्तांना काय नाही देत. हे जे गोवर्धन पर्वत आहे हे गर्मीच्या दिवसांमध्ये गुफांमध्ये छान गारवा देतं आणि हे गोवर्धन पर्वत थंडीच्या दिवसांमध्ये गुफांमध्ये छान ऊब देतं. श्री कृष्णांच्या आनंदासाठी हे गोवर्धन पर्वत आहे ते काहीही करायला तयार आहे. आणि ह्या गोवर्धन पर्वताला मान देण्यासाठी श्री कृष्णांनी आपल्या डाव्या करंगळीवर त्यांना आपल्यापेक्षा वर धरलं होतं आणि त्यांना स्पर्श केला होता, 8 दिवस 8 रात्र स्पर्श केला होता. तर म्हणून या गोवर्धन पर्वताची काय ख्याती.
श्लोक क्रमांक 8 मध्ये सनातन गोस्वामी आपल्याला सांगतात, जयती कृष्ण प्रेम भक्ती। आता सगळ्या एकेका व्यक्तीचं गुणगान केलं, आता म्हणतात प्रेम भक्ती, श्री कृष्ण प्रति प्रेम भक्ती आहे ना, तिचं मी गुणगान करणार। तर म्हणतात मुक्ती देवी आहे, मुक्ती देवीने तपस्येला त्यागलंय, व्रत आदीला त्यागलंय आणि ती वैष्णवांच्या पाठी धावते आणि वैष्णवच्या पाठी का धावते, कारण वैष्णव श्रीकृष्णांना प्रिय आहेत म्हणून। आणि हे जे वैष्णव आहेत हे मुक्ती देवीला बघत नाहीत आणि वारंवार मुक्ती देवी ही भक्ती देवीला विनंती करते। तर मुक्ती स्वयं मुकुलितांजली सेवते अस्मान। बिल्व मंगल ठाकूर एका श्लोकामध्ये म्हणतात, मुक्ती स्वयं मुकुलितांजली, आपल्या दोन्ही या हातांना जोडून नमस्कार करून भक्ती देवीच्या जवळ उभी राहते मुक्ती देवी आणि म्हणतात मला कृपया तुमच्या सेवेमध्ये काहीतरी स्थान देणार का। तर ही अशी ही भक्ती देवी आहे आणि ही या भक्ती देवीचं सार काय आहे, प्रेम भक्ती। आणि ब्रह्मचारी हा जो वर्णाश्रमातला भाग आहे, यांची जी सेवा सांगितली आहे ती आहे साधना करणं, मंत्र जप। गृहस्थांचा धर्म काय आहे, यज्ञ करणे। वानप्रस्थांचा धर्म काय आहे, तपस्या करणे। आणि यती किंवा संन्यासी यांचा काय धर्म आहे, की या तिन्ही गृहस्थ विशेष जे काही कार्य करतात त्यांना कधीच नाही करणे आणि सर्वस्व श्रीकृष्णांना अर्पण करणे। तर म्हणतात या चारी गोष्टी त्या त्या वर्णाने जर नीट केल्या तर ते किती आदर्श आहेत। पण मुक्ती देवीला या चार आदर्श ब्रह्मचारी, आदर्श गृहस्थ, आदर्श वानप्रस्थ आणि आदर्श संन्यासींशी काही घेणं देणं नाही। ही मुक्ती देवी म्हणते भक्ती मार्गामध्ये प्राथमिक स्तरावर असेल कोणीतरी ज्यांनी काल भक्ती सुरू केली आहे पण तो प्रामाणिकपर्यंत जर भक्ती करत असेल तर मला त्याची सेवा करायची आहे। मुक्ती देवी म्हणते अरे हा काल ना पहिल्यांदा मंदिरात गेला आणि काल मंदिरात जेव्हा गेला तेव्हा का कोणास ठाऊक, पण यांनी ध्यानपूर्वक आदरपूर्वक श्रवण केलं, हा श्रवण करणारा साधा यांनी आजपर्यंत दीक्षा नाही घेतली, यांनी आजपर्यंत काही मोठं काही कार्य नाही केलं, पण हा प्रामाणिकपणे प्राथमिक स्तरावर श्रवण करणारा भक्त पण मला याची सेवा करायची आहे। पण मला ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमाचे वर्णाश्रम पद्धतीने प्रामाणिकपणे पालन करणाऱ्या व्यक्तींची सेवा नाही करायची आहे। म्हणून प्रेमभक्ती अशी आहे जी श्रीकृष्णांना जिंकते आणि प्रेमभक्ती अशी आहे जी श्रीकृष्णांना आकर्षित करते। 9व्या श्लोकामध्ये सनातन गोस्वामी हरिनामाची स्तुती करतायत आणि हरिनामाचे दोन गुण सांगतात। म्हणतात हरिनाम आनंद रूपम, परमानंद रूपम। सनातन गोस्वामींनी जो शब्द वापरलाय तो म्हणतायत परमानंद रूपम, हे जे नाम आहे ना हे विना आकार नाहीये, हे निराकार नाहीये। आपण निराकारवादी नाही आहोत, आपण सकारवादी आहोत। तर म्हणतायत हरिनाम ध्वनी रूपात श्रीकृष्ण आहेत। पहिल्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 5 मध्ये एक श्लोक येतो, आता मला श्लोक नाही आठवत पण तिथे लिहिलंय मंत्र मूर्तीम अमूर्तिकम। शेवटीच्या 10 श्लोक मध्ये जर तुम्ही बघितलं तुम्हाला हा श्लोक सापडेल। नारद मुनी व्यास ऋषींना सांगतायत मंत्र मूर्तीम अमूर्तिकम। मंत्र मूर्ती म्हणजे म्हणतायत श्रीकृष्ण मंत्राच्या मूर्ती रूपात येतात आणि दुसरा शब्द तिथे अमूर्तिकम, अमूर्तिकम मंत्र मूर्ती आणि अमूर्ती हे दोन एकमेकांना विरोधक शब्द आहेत। हे दोन्ही शब्दांना नारद मुनी का वापरतात, म्हणतात अमूर्तिकम म्हणजे ना श्रीकृष्णांचं भौतिक मूर्ती रूप नाही आहे, मग कुठलं रूप आहे, ध्वनी रूप आहे, मंत्र मूर्तीम अमूर्तिकम। तसं सनातन गोस्वामी या 9व्या श्लोकामध्ये म्हणतात आनंद रूपम, म्हणतात हे जे हरिनाम आहे ना हे श्रीकृष्णांच्या भक्ती रसाचा जो आनंद आहे त्याचा मूर्तिमान स्वरूप आहे। आणि जसा हा आनंद आपल्या जिभेवर स्पर्श करतो, जर आपण निरअपराध हरिनाम घेतले तर पहिल्या क्षणापासून आपल्या हृदयावर ते शुद्ध भक्ती देण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे। मग आपल्याला हे शुद्ध भक्ती रस का नाही जाणवत आहे, तर आपल्याला आपल्या गाडीचा जो ब्रेक आहे तो सोडायला लागेल, निरअपराध भक्ती आपल्याला करायला लागेल आणि हरिनाम आपल्याला पहिल्या क्षणापासून द्यायला तयार आहे। तर सनातन गोस्वामी स्तुती करताना सांगतायत वेगवेगळे कर्तव्य दिलेत,
वेदांमध्ये वर्णाश्रम धर्म दिला आहे, पण वर्णाश्रम धर्म करणं खूप कठीण आहे, कष्टदायक आहे. म्हणतात योग सिद्धी पण करू शकतो, योग योग आसन करू शकतो, पण म्हणतात त्यासाठी इंद्रियांवर आणि मनावर नियंत्रण करण्याची अट आहे, सगळ्यात आधी ती अट आहे. तिसरी गोष्ट सांगतात विग्रह पूजा आहे, पण विग्रह पूजा करण्यासाठी सर्व शुद्ध वस्तू लागतात, इन्क्लुडिंग तुमचं मन आणि तुमचं शरीर. जर शुद्ध मन नसेल तर विग्रह पूजा कशी करणार? आणि म्हणतात चौथी गोष्ट श्रवणम पण आहे, पण म्हणतात श्रवणम करण्यासाठी योग्य गुरु शिष्य परंपरेत प्रामाणिक भक्त लागतात, असे भक्त पण खूप कमी आहेत. श्रवणाच्या नावावर काय काय चालू आहे? प्रवचनामध्ये सांगतायत की भागवताचं प्रवचन आहे, पण त्या भागवताच्या प्रवचनामध्ये भागवताबद्दल किंवा श्रीकृष्णांबद्दल सोडून बाकी काय काय गोष्टी सांगतात लोक, तर म्हणतात म्हणून असे शुद्ध वैष्णव मिळणं पण खूप कठीण आहे. म्हणून म्हणतात वर्णाश्रम धर्म कठीण आहे, विग्रह पूजा कठीण आहे, योगासन योग मार्ग कठीण आहे, आणि श्रवणम पण इतकं सोपं नाही आहे. अर्थात श्रील प्रभुपादांच्या पूर्वीची परिस्थिती सनातन गोस्वामी सांगतायत, पण श्रील प्रभुपादांनी आपल्याला भरपूर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तर म्हणतात अशा प्रकारे जर कोणी चिंतित असेल की माझं कसं होणार, तर म्हणतात तुम्ही या सर्व चिंता सोडून द्या आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या हरिनामाला स्वीकार करा. आणि जर तुम्ही निरअपराध हरिनाम घेतलं तर नामाभास म्हणतात त्याला. नामाभास म्हणजे तुम्ही काही चुकीचं नाही करत आहात, पण तुम्ही श्रीकृष्णांप्रती प्रेमभावना पण जागृत नाही झाली आहे, तुम्ही शून्यावर आहात. तुम्ही नकारात्मक काही करत नाही आहात, पण तुम्ही सकारात्मक पण काही करत नाही आहात. तर म्हणतात या शून्य अवस्थेत पण नामाभास अवस्थेत पण तुम्हाला मुक्ती मिळते. आणि 1% 1% 100 1% जर तुम्ही श्रीकृष्णांसाठी काहीतरी प्रामाणिक सेवा केली, या हेतूनी कोणी माझी सेवा बघू नये, मी ही सेवा केली आहे ही कोणालाही कळू नये, मी केवळ श्रीकृष्णांच्या आनंदासाठी ही सेवा करतोय, आणि जर निरअपराध आपण जीवन जगत असू तर आपल्याला शुद्ध भक्ती मिळेल. फक्त निरअपराध राहायचंय आणि छोटीशी प्रामाणिकता आणायची, छोटीशी, आणि एवढ्या छोट्याशा प्रामाणिकतेने जर आपण हरिनाम केलं, हरिनाम आपल्याला शुद्ध भक्ती द्यायला पाहिजे. विचार करा हे हरिनाम किती दयाळू आहे. तर सनातन गोस्वामी आपल्याला सांगतायत या हरिनामाला जर आपल्याला आपलं सर्वस्व अर्पण करायचं असेल तर काय काय करू शकतो आपण? तर म्हणतायत आपली जिव्हा आणि आपले श्रवण यंत्र म्हणजे आपले कान, हे तर हरिनाम करताना त्या ध्वनीमध्ये संलग्न आहेत. मन मनाला काय करायला पाहिजे? तर म्हणतात हरिनामाचे जे अक्षर आहेत ना, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, या अक्षरांच्या मननावर आपण आपलं मन लावायला पाहिजे. मग म्हणतात स्पर्श शक्ती आहे, स्पर्श शक्तीला हरिनामाची सेवा कशी करायला पाहिजे? तर म्हणतात आपण आपल्या शरीरावर हरिनाम लिहू शकतो. तर एक तुम्हाला फार छान गोष्ट सांगतो, जेव्हा आपण सकाळी स्नान करून तिलक लावतो, कधी कधी काय होतं, आपण जे चंदन उगाळलेलं असतं ते आपण तिलक लावल्यानंतर उरतं आपल्या हातामध्ये, कधी कधी आपण असं एकदम काय परफेक्ट नसतो, तर ते चंदन घेऊन आपल्या शरीरावर आपल्या छातीवर वगैरे आपण परमेश्वराचं नाव लिहू शकतो. कृष्ण राधा राधेश्याम गौर निताय असं आपण ना आपल्या छातीवर ते नाव लिहू शकतो. आणि ते नाव जे आहे ते परमेश्वरापासून अभिन्न आहे. तर आपल्या स्पर्श शक्तीला नंतर दिवसाकरी तरी आपण जर त्या हरिनामाला जर स्पर्श केला, तर सनातन गोस्वामी म्हणतायत की स्पर्श शक्तीला पण आपण हरिनामामध्ये संलग्न करू शकतो. मग डोळ्यांना आपण हरिनामाच्या सेवेमध्ये कसं संलग्न करू शकतो? तर जिथे जिथे हरिनाम लिहिलं असेल डोळ्यांनी त्या हरिनामाचं दर्शन करून आपण हरिनामाची सेवा डोळ्यांमार्फत करू शकतो. वृंदावनामध्ये आपण अनेक वेळा गेलोय, तिथे बघा व्रजवासी किती हुशार आहेत, प्रत्येक भिंतीवर प्रत्येक झाडावर त्यांनी श्री राधा लिहिले का, आपल्या डोळ्यांना पवित्र ठेवण्यासाठी. मग हात आणि पाय हे पण आपले दोन महत्वाचे इंद्रिय आहेत, यांना हरिनामाच्या सेवेत कसं लावू शकतो? तर हातांना कसं लावू शकतो माहिती आहे? म्हणतात नाम संकीर्तन नगर संकीर्तन करायला जेव्हा आपण जातो तेव्हा एक बॅनर बनवतो ना आपण, त्या बॅनरवर हरे कृष्ण महामंत्र लिहिले असतात, त्या बॅनरला आपण हाताने धरायचं.
जेणेकरून लोकांना तो बॅनर दिसेल आणि लोकांना हरे कृष्ण महामंत्र दिसेल, म्हणजे आपल्या हातांनी हरिनामाची सेवा केली आणि पायांनी आपण तो बॅनर हातात घेऊन जेव्हा चालतोय तेव्हा पायांद्वारे आपण हरिनामाची सेवा केली, अशा प्रकारे म्हणतात हरिनामाची सेवा पण सर्व इंद्रियांनी आपण करू शकतो. मग श्लोक क्रमांक 10 मध्ये श्रील सनातन गोस्वामी श्री चैतन्य महाप्रभू जे त्यांचे आराध्य दैवत आहेत त्यांची स्तुती करतात आणि म्हणतात हे जे आराध्य दैवत आहेत ना माझे श्री चैतन्य महाप्रभू हे पात्र अपात्र ना देखी स्थान स्थान जार जैसे मिले तार करे प्रेम दान. कोण पात्र कोण अपात्र कोण पुण्य कोण पापी काही बघितलं नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी उज्ज्वल रस माधुर्य रस श्रृंगार रस म्हणजे व्रजवासी हे सर्वोच्च भक्त पण व्रजवासींमधल्या गोपिका सर्वोच्च भक्त त्यांचं प्रेम हे अपात्र लोकांना दान दिलं. अहो कलियुगातले लोक समजून घ्या हे श्री चैतन्य महाप्रभू कोण आहेत. आज आपल्याला भौतिक भावना नाही आहेत, भौतिक भावना नाही आहेत म्हणजे काय माहिती आहे, आपल्या भौतिक नात्यांमध्ये जे लोक आहेत त्यांच्या प्रती निस्वार्थी भावना नाही आहे, त्यांच्या प्रती कृतज्ञता आहे. काही मूर्ख मुलं आहेत ते कधी कधी आपल्या आई वडिलांना विचारतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं. एक तरुण मुलगा आहे तो एका मुलीशी संबंध होते आणि मग तिला सांगितलं की लग्न करशील का तू. त्या मुलीनी त्या मुलाला काय विचारलं माहितीये का, तुझ्या घरी जुनं फर्निचर आहे का. म्हणून जुनं फर्निचर म्हणजे ती विचारते तुझे आई बाबा आहेत ना जे म्हातारे आहेत, तिला त्या मुलीने म्हटलं जुनं फर्निचर आहे का तुझ्या घरी. आपण जन्मदात्या आई वडिलांप्रती कृतज्ञ नाही राहू शकत आहे. आपली काय पात्रता की आपण आध्यात्मिक जगतातल्या संबंधांना समजू आणि त्या आध्यात्मिक जगतांना संबंधांना आपल्या हृदयामध्ये स्थान देऊ आणि त्या संबंधांनुसार आपलं जीवन जगू. तर रस हा जो शब्द आहे हा केवळ आध्यात्मिक नात्यांना अप्लाय होतो म्हणजे त्याला लागू होतो. तर ज्याला रस या शब्दाची व्याख्या नाही माहिती, ज्याला भावना दूषित आहेत, भावना म्हणजे भौतिक दूषित, ज्याच्या भौतिक भावना दूषित आहेत, ज्याला आध्यात्मिक जगतातला रस हा शब्द नाही माहिती, त्या व्यक्तीला श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाचं औषध दिलं आणि म्हणतायत हरे कृष्णा बोला हरे कृष्णा बोला. वाघाला जंगलातल्या गेंड्याला आणि जंगलातल्या हरिणाला आणि मोराला आणि जगाईला आणि माधाईला आणि या सर्व अधम पतित लोकांना अपोजिट दुसऱ्या टोकाला आहे गोपिकांचं श्रीकृष्णांप्रती प्रेम, ते द्यायला तयार आलेत. आणि कधी कधी आपण हे सगळं सोडून काय काय गोष्टी करतोय. आपल्याला श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू हरिनाम देत आहेत आणि हरिनामाला प्राधान्य न देता आपण काय काय गोष्टींना प्राधान्य दिलंय. तर कधी कधी असं होतं ना आपल्या हातात कोणीतरी सोनं दिलंय आणि ते सोनं आहे हेच आपल्याला माहिती नाही आणि आपण त्या सोन्याला वेगवेगळ्या गोष्टींनी बघतोय. मला जस्ट ना मी अनम्यूट करायला तुम्हाला संधी देतोय, मला माहिती नाही मी तुम्हाला सांगितलंय का आहे एक गोष्ट मी सांगितली कुठेतरी कोणाला तरी बोलत होतो पण तुम्हाला बोलत होतो का याच्यासाठी मी जस्ट पवित्र लीला माताजी जस्ट अनम्यूट करून मला सांगणार तुम्ही. एक ना गोष्ट आहे की एका व्यक्तीला त्याच्या गुरूंनी एक दगड दिला हातात आणि त्याला सांगितलं की हा दगड जस्ट विचारून ये दगडाची किंमत काय आहे. तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली की दुसरी कुठेतरी सांगितली. प्रभूजी एखाद्या अजपटॉक मध्ये वगैरे बोललं असाल पण सांगितली आहे. म्हणजे ही आधीची आहे की इतक्यात सांगितली आहे. नाही आधी सांगितली होती मागच्या वेळेला ओके, मग आता इतक्यात सांगितलं तर चांगली राहील. छान राहील प्रभूजी त्याला संदर्भ लागेल. ओके, सो एक शिष्य होते त्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी जवळ बोलवलं आणि म्हणाले हा एक दगड घे आणि थोडस ना गावात फिरून ये आणि याची किंमत काय ते सांग. तर तो शिष्य लगेच दगड हातात घेऊन गेला. तर जस्ट गावाच्या बाहेर एका विहिरीच्या जवळ काही महिला कपडे धुत होते. तर या महिलांजवळ गेला आणि म्हणाला माझ्या गुरु महाराजांनी मला हे दगड दिलंय आणि मला म्हणतात की याची किंमत शोधून काढ. जस्ट एक मिनिट. सो तुम्ही मला सांगणार का की याची किंमत काय आहे. त्या महिलांनी त्या दगडाला बघितलं आणि म्हणाले खूप छान दगड दिसतोय
कपडे धुवायला आम्ही जसं दगड वापरतो तसं या दगडाला वापरू शकतो. म्हणाले 5 रुपये देते मी तुला. तो म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही, मला फक्त किंमत शोधून आणायला सांगितली, मला विकायला नाही सांगितलं. मग मुलगा गेला पुढे, मग कोणीतरी भाजी विक्रेता होता, त्या भाजी विक्रेत्याला विचारलं, अहो माझ्याकडे ना हा बघा थोडा चांगला दगड आहे, माझ्या गुरु महाराजांनी सांगितलंय, त्यासाठी किती देणार तुम्ही? तर त्या भाजी विकणाऱ्या व्यक्तीकडे एक स्केल असतं ना, वेईंग स्केल, भार वजन मोजण्यासाठी. तर म्हणाला 1 किलोचं वजन आहे, अर्ध्या किलोचं वजन आहे, हे तुझं चांगलं 250 ग्रामचं वजन दिसतंय मला, आणि अनेक वेळा 250 ग्राम भाजी देण्यासाठी माझ्याकडे वजन नाही आहे, तर मी तुला 200 रुपये देतो, मला देशील का? म्हणलं ठीक आहे, मी येतो परत. मग पुढे गेला, एका सोनाऱ्याकडे गेला, सोनाराकडे गेला. मग सोनाऱ्याला विचारलं, माझ्या गुरु महाराजांनी दिलं, तुम्ही बघणार का आहे? तर त्याने ते हातात घेतलं आणि त्याला छान वाटलं ते. तर मग त्यांनी सोनं घेतलं आपल्या हातात आणि त्या दगडावर त्याने अशी रेघ मारली, आणि रेघ म्हणजे त्याला लक्षात आलं की ते सोनं ओळखण्याचं दगड होतं, असं त्याला ते दिसलं, एक गुण दिसलं त्याच्यातलं. तो म्हणाला, यासाठी ना मी तुला 20,000 रुपये दे. तो म्हणाला ठीक आहे, मला जर गरज पडली तर मी नक्की येतो तुमच्याकडे. मग एका खूप बुद्धिमान व्यक्तीकडे गेले, खूप हुशार व्यक्ती होता तो. त्याला म्हटलं, अरे हे दगड आहे, याचं काय देणार? त्यांनी त्या दगडाला नीट पारखून बघितलं, एक भिंग घेतली, त्याला छान बघितलं, आणि नंतर त्यांनी कुठलं तरी जुनं पुस्तक शोधून काढलं, आणि त्या जुन्या पुस्तकामध्ये त्यांनी काहीतरी खोल अभ्यास केला. 1 तास सगळं काही अभ्यास करून नंतर तो म्हणतो, या दगडासाठी मी तुला माझी पूर्ण प्रॉपर्टी द्यायला तयार आहे, हे घर, माझा वाडा, माझी शेती, माझं सर्वस्व तुला द्यायला तयार आहे, पण हे दगड मला दे. तो म्हणला ठीक आहे, मी संध्याकाळी तुम्हाला देतो, मला काही कर्तव्य येते करून येतो. मग गुरु महाराजांकडे गेला आणि गुरु महाराजांना विचारलं, गुरु महाराज मला कोणी 10 रुपये दिले, म्हणजे सांगितलं, कोणी 10,000 रुपये दिले, कोणी 1 लाख रुपये दिले, कोणी कोटी कोटी, कोणी पूर्ण प्रॉपर्टी देत आहेत, म्हणजे तुला काय कळलं याच्यातून? तर म्हणाले, शिष्य म्हणाला, मला एक लक्षात आलं की या दगडाची किंमत भरपूर आहे, आणि प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने त्या दगडाला बघितलं आणि त्यानुसार मोजमाप केला. मग त्या गुरुंनी त्याला सांगितलं, जा तो लोखंडाची सळी घेऊन ये. आणि ती लोखंडाची सळी घेऊन आले, आणि गुरु महाराजांनी त्या दगडाला, त्या लोखंडाच्या सळीला स्पर्श केला आणि ती सोन्याची सळी झाली. मग त्याला म्हटलं, हा ना पारस मणी, हा साधारण मणी नव्हे, साधारण दगड नव्हे, त्या महिलांना माहिती नाही की हा पारस मणी आहे, म्हणून कपडे धुवायला वापरतायत, तो वजन करायला वापरतोय, तो सोनं काय आणि खोटं सोनं काय, खरं सोनं काय, हे मोजमाप करण्यासाठी करतोय. आणि त्या हुशार व्यक्तीला कळलं की हा काहीतरी स्पेशल दगड आहे, म्हणून त्याने तुला सांगितलं की पूर्ण प्रॉपर्टी देतो, पण हे दे, पण याच्यातून कोणालाही खरी ओळख नाहीये, तर तुला मी जे हरिनाम दिलंय, या हरिनामाला ना लोक कधी कधी एका मेडिटेशन ध्यान करण्यासाठी, कोणी लोक त्राटक करतात, कोणी एक मेणबत्तीवर ध्यान करतात, तसं कोणी लोक या हरिनामाचा वापर करतात ध्यान कर, हे ध्यान करण्यासाठी नाहीये, मनाला नियंत्रित करणं, हे तर म्हणजे हा तुच्छ बाय प्रॉडक्ट आहे याचा. ऍक्च्युली हे जे हरिनाम आहे, हे आपल्या सर्व भौतिक अपात्रतेला दुर्लक्ष करून आध्यात्मिक जगतातील सर्वात उंच आध्यात्मिक जगत जे गोलोक वृंदावन आहे, त्या गोलोक वृंदावनामध्ये सर्वोच्च रस जो आहे तो प्रदान करण्यासाठी सगळ्यात अभूतपूर्व भेट जी श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू जे सर्व अवतार शिरोमणी आहेत त्यांनी दिलेली आपली भेट आहे. तो या छोट्याशा गोष्टीतून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या हातात जी जपमाळ आहे ना, त्याची किंमत काय आहे, आणि ती जपमाळ आपण इथे तिथे ठेवू नाही शकत, त्या जपमाळेला आपण अनादर करू नाही शकत, आणि त्या जपमाळेच्या मध्ये जी जपमाळेचे मणी आहेत, त्या मणींच्या एकेका मणीवर आपण स्पर्श करून किती प्रार्थना करायला पाहिजे की हे हरिनाम कृपया मला श्री कृष्णांप्रती प्रेम भक्ती करण्यासाठी प्राथमिक तुझा जो परिणाम आहे की हृदयाचं शुद्धीकरण ते होऊ दे. म्हणून आपण हरिनामाला खूप सिरियसली घेतलं पाहिजे, 16 माळांना आपण खूप सिरियसली घेतलं पाहिजे, 1,000 ठिकाणी आपली बुद्धी खर्च करून, 1,000 ठिकाणी आपली वाचा शक्ती खर्च करून, 1,000 ठिकाणी आपली शरीराची शक्ती खर्च करून, बौद्धिक शक्ती खर्च करून, जेव्हा आपण पूर्ण थकलेले असतो तेव्हा आपण हरिनाम नाही करायला पाहिजे. जेव्हा आपण फ्रेश आहोत
जेव्हा आपली बुद्धी फ्रेश आहे, जेव्हा आपल्या शरीरामध्ये आपण ताजे आहोत, तेव्हा आपण हरिनाम घेतला पाहिजे आणि त्या हरिनामाला आपण योग्य आदर केला पाहिजे. कशा प्रकारे सनातन गोस्वामी 10व्या श्लोकामध्ये हरिनामाची स्तुती करतात. आता दोनच श्लोक उरलेत. श्लोक क्रमांक 11 मध्ये सनातन गोस्वामी बृहद भागवतामृताच्या स्तुती करतात आणि म्हणतात, या पुस्तकामध्ये सर्व शास्त्रांचा सार आहे का? कारण सर्व शास्त्रांचा सार सर्व शास्त्राब्धि पीयूष सर्व वेदैक दृक्प्रद. सनातन गोस्वामी एक भागवत स्तवमाला आहे, भागवताची स्तुती करतायत सनातन गोस्वामी. दुसरीकडे ते तिथे म्हणतात की हे जे आहे भागवतम आहे हे सर्व वेदैक दृक्प्रद, सर्व वेदांमधले दिशा दाखवणारे योग्य दिशा काय ते, आणि सर्व सिद्धांत रत्नाढ्य, सर्व सिद्धांत जे रत्न आहेत त्या रत्नांमध्ये रत्न शिरोमणी काय आहे, भागवतम आहे. आणि अशा सर्व सिद्धांत रत्नाढ्य सर्व वेदैक दृक्प्रद, तर या अशा भागवतम जे सर्व शास्त्रांचं सार आहे त्याचं सार बृहद भागवतामृत आहे. म्हणून सनातन गोस्वामी इथे म्हणतात सर्व शास्त्रांचं सार आहे आणि या पुस्तकाद्वारे मी तुम्हाला श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण जी मी स्वतः अनुभवलेली आहे ती तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि नंतर एक प्रार्थना बोलतात, याच श्लोकामध्ये प्रार्थना बोलतात, श्रील रूप गोस्वामी यांनी माझ्यावर कृपा करावी आणि मला प्रेम भक्तीचा मार्ग दाखवावा. काल आपण चर्चा केली रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू मध्ये सनातन गोस्वामींना आपले गुरु मानले आहे आणि तिथे त्यांनी सनातन गोस्वामींना प्रणाम केला होता भक्तिरसामृत सिंधू मध्ये. आणि सनातन गोस्वामी आज 11व्या श्लोकामध्ये रूप गोस्वामींना प्रणाम करतात आणि म्हणतात रूप गोस्वामी हे भक्ती मार्गाचे प्रवर्तक आहेत, रूप गोस्वामी यांनी मला कृपा करावी. आणि नंतर श्लोक क्रमांक 12 मध्ये सनातन गोस्वामी सांगतात हे जे पुस्तक आहे ना हे कोणासाठी आहे. म्हणतात हे पुस्तक ज्यांना श्री कृष्णांची सेवा करण्याची इच्छा नाही त्यांनी वाचू नये. ते म्हणतात हे पुस्तक आहे ना हे जसा रसगुल्ला असतो, हे माझं उदाहरण आहे सनातन गोस्वामींचं नाही आहे, रसगुल्ला हा शुद्ध साखरेच्या पाकाने ओतप्रोत असतो, त्याच्यामध्ये तो जो पनीर आहे तो फार कमी आहे आणि नुसता असा रसाने काय म्हणतात लुसलुशीत लुसलुशीत असतो, त्याच्यामध्ये नुसता रस आहे. गुलाबजामामध्ये पण साखरेचा पाक असतो पण कमी असतो आणि रसगुल्ल्याला असं नुसतं तुम्ही दाबलं तरी असं लुसलुशीत त्याच्यातून असा पूर्ण रस सांडतो. तर म्हणतात हे जे पुस्तक आहे ना हे भक्ती रसाने ओतप्रोत आहे, याच्यामध्ये केवळ भक्ती आहे. जर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये श्री कृष्णांना प्रेम करायची इच्छा नसेल तर हे पुस्तक आणि ही प्रवचन श्रृंखला ऐकू नका, का माहितीये, कारण तुम्हाला बोर होणार. याच्यामध्ये केवळ भक्तांच्या श्री कृष्णांप्रतीच्या प्रेमाच्या भावना आणि प्रेमाच्या भावना श्री कृष्णाने आपल्या भक्तांप्रती केलेल्या व्यक्त केवळ या दोन गोष्टी आहेत. तुम्ही या गोष्टींमध्ये जर आपला आश्रय शोधत असाल, खूप लक्षपूर्वक ही कथा ऐका, पण जर तुम्हाला श्री कृष्णांच्या सेवेमध्ये काही इंटरेस्ट नसेल, श्री कृष्णांना तुम्ही एक देवता म्हणून बघताय, श्री कृष्णांपासून तुम्हाला स्वार्थ मिळवायचा आहे, मला हे पाहिजे मला ते पाहिजे, बृहद भागवतामृत तुमच्यासाठी नाहीये. म्हणतात वैष्णवांना संतुष्ट करण्यासाठी, वैष्णवांना प्रेमभक्ती देण्यासाठी मी बृहद भागवतामृत तुमच्या समोर इथे प्रस्तुत केलंय. तशा प्रकारे आज आपण 12 श्लोक मंगलाचरणाचे बघितले, जेव्हा सनातन गोस्वामींनी श्री कृष्ण श्री राधिका मथुरा देवी गोवर्धन भक्ती देवी यमुना देवी श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू प्रेम भक्ती रस यांना सर्वांना प्रार्थना केली आणि उद्यापासून ऍक्च्युअल स्टोरी सुरू होईल. तर एक इमारत बांधण्यापूर्वी त्याचा पाया बांधणं हे खूप गरजेचं असतं. जर पाया आपण नीट नाही बांधला आणि घाई केली आणि इमारत बांधली तर ती इमारत किती वर्ष टिकेल माहिती नाही. ज्यांनी ज्यांनी आपली घरं बांधली आहेत त्या सर्वांना माहिती आहे की पाया हा खूप महत्वाचा असतो आणि त्याच्यानंतर इमारत बांधायची असते. त्यामुळे काल आपण बृहद भागवतामृत म्हणजे नक्की काय त्याच्यावर चर्चा केली, आज सनातन गोस्वामींनी प्रार्थना जे अर्पण केल्या त्याच्यावर चर्चा केली, उद्यापासून आपण कथा सुरू करणार आहोत. आपण उद्या 7:30 ला भेटूयात. मी जस्ट कोणाला क्लास संपलाय जर कोणाला उशीर होत असेल तर आपण पुढे होऊ शकता, पण माझं कर्तव्य आहे की तुम्हाला काही शंका असेल, तुम्हाला काही प्रश्न असेल, तुम्हाला काही संशय असेल तर एक संधी देणं हे माझं रोजचं कर्तव्य आहे.
तर म्हणून कर्तव्य म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय, जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता आणि आपण प्रयत्न करू तुम्हाला उत्तर देण्यास. हरे कृष्ण. हरी बोल। हाँ येस माताजी. हा दंडवत प्रणाम प्रभूजी। प्रभूजी तुम्ही क्लास मध्ये आता सांगितलं की भगवंत हे वृंदावन मध्ये एक पाऊलही मागे जात नाही, तर मग माझा हा प्रश्न आहे की मग आपण हे कसं समजून घ्यायचं की मग वृंद भगवंत आपण बघतो की आहे तो, तर मग त्या लीला तर तिथं प्रत्यक्ष घडलेल्या आहेत, तर मग हे भगवंतांचं जे वाक्य आहे तर त्याला कसं समजून घ्यायचं? खूप छान प्रश्न आहे. ते एक प्रकट लीला असते आणि एक अप्रकट लीला असते. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं ना की श्री कृष्ण वृंदावनाला सोडून जात नाही, याचा अर्थ तुम्ही एक पकडलाय. मी तुम्हाला दुसरा अर्थ सांगतो आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. दुसरा अर्थ हा आहे की 18 जुलै 2023, 18 जुलै 2023 ला आज या क्षणी श्रीकृष्ण वृंदावनात आहेत. तुम्ही जो अर्थ लावला तो म्हणत होते तुम्ही की जेव्हा श्रीकृष्ण 125 वर्ष 5000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर होते, तेव्हा आपण ऐकतो की श्रीकृष्ण मथुरेला गेले, तेव्हा आपण ऐकतो की श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले, तेव्हा आपण ऐकतो की श्रीकृष्ण द्वारकेला गेले, ते कसं समजायचं? आणि मी तुम्हाला सांगतोय वृंदावन परित्यज्य पदम एकम न गच्छति या श्लोकाचा अर्थ आहे की 18 जुलै 2023 ला पण श्रीकृष्ण वृंदावनात आहेत आणि या दृष्टीने श्रीकृष्ण वृंदावनाला सोडून कधी जात नाही. तर जसं श्रील प्रभुपाद उदाहरण देतात, सूर्य मावळला नाही, आपण सूर्याला बघण्यासाठी असक्षम झालो. सूर्य कधी मावळत नाही, सूर्य हा तेजस्वी आहे, सूर्य हा आकाशात आहे, पण आपली स्थान, आपलं स्थान, आपली परिस्थिती बदलली आणि त्याच्यामुळे आपण सूर्याचं दर्शन करू शकत नाही. पण आपण इतके स्वार्थी आहोत, आपण म्हणतो सूर्य मावळला, सूर्य कधी मावळत नाही, आपले डोळे कमकुवत झाले सूर्याचं दर्शन घेण्यासाठी. तसं श्रीकृष्ण वृंदावनामध्ये सदैव आहेत. तुम्ही जो संदर्भ दिला तो 5000 वर्षापूर्वीचा आहे, मी तुम्हाला संदर्भ देतोय आजचा. जेव्हा आपलं हृदय शुद्ध होईल, जेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू प्रेमाश्रू वाहतील, त्या दिवशी तुम्हाला या जीवनात श्रीकृष्ण दर्शन देतील. तुम्हाला 5000 वर्षापूर्वी जायची गरज नाही, या जीवनामध्ये श्रीकृष्ण दर्शन देतील. तर म्हणून श्रीकृष्ण वृंदावनामध्ये सदैव आहेत. जसं मी म्हणालो प्रकट आणि अप्रकट लीला असते. सध्या अप्रकट लीला चालू आहे, सध्या प्रकट लीला नाही चालू आहे. पण जेव्हा प्रकट लीला चालू होती तेव्हा पण दुर्योधनाने श्रीकृष्णांना बघितलं होतं, तेव्हा पण शिशुपालाने श्रीकृष्णांना बघितलं होतं, पण या लोकांनी श्रीकृष्णांचा उपहास केला. त्याच्यामुळे प्रकट लीलेमध्ये कधी कधी आपल्याला वाटतं ना, प्रभूजी 5000 वर्षापूर्वी माझा जन्म का नव्हता. गरज नाही ही प्रार्थना करायची, कारण तेव्हा जर आपण जन्म घेतला असता, पण जर आपल्याला पांडव नसते भेटले, जर आपल्याला व्रजवासी नसते भेटले, तर आपण शिशुपालाच्या शेजारी उभे राहून श्रीकृष्णांना 2 शब्द ऐकवले असते. तेव्हा आपण दुर्योधनाच्या शेजारी असून म्हटलं असं, अरे याला कैद करा आधी, आधी याला तुरुंगात टाका, हा खूप जास्ती बोलतो. त्याच्यामुळे मी प्रामाणिकपणे माझ्या हृदयातली एक भावना सांगतोय, माझं सुदैव आहे की मी 5000 वर्षापूर्वी जन्म नाही घेतला, कारण मला माहिती आहे माझी वृत्ती काय असते. मी नक्की शिशुपालाच्या शेजारी उभा राहिलो असतो राजसूय यज्ञामध्ये, किंवा दुःशासनाचा एक सेवक असतो आणि मी श्रीकृष्णांचा अपमान केला असता. पण माझं खूप मोठं सौभाग्य आहे की मी आज जन्मलोय जेव्हा श्रील प्रभुपादांनी आणि त्यांच्या शुद्ध शिष्यांनी इतकी कथा दिली आहे, इतकं कीर्तन दिलंय, इतके मंदिरं उघडले आहेत, इतकी पुस्तकं छापली आहेत, की माझ्यासारखा द्वेषी व्यक्ती पण नाईलाजाने भक्तांद्वारे घेरला गेलोय मी. आणि भक्तांद्वारे घेरला गेलोय म्हणून लज्जास्पद काही बोलू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवलाय. खरं माझ्या मनातलं जर बाहेर आलं तर लोक म्हणतील काय काय बोलताय प्रभूजी तुम्ही, तुमच्या मनामध्ये इतकी घृणा श्रीकृष्णांत होती. म्हणून फक्त तुम्हा सर्वांच्या या कुंपणामुळे, सुरक्षिततेमुळे माझ्या जिभेतून काहीतरी चांगले शब्द निघतायत, नाहीतर माझ्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती प्रेमाची भावना नाहीये. तर श्रीकृष्ण आजही आहेत आणि आजही जर आपण शुद्ध भक्तांच्या मार्गाचं अनुगमन केलं, त्यांची शिकवणीला जर स्वीकार केला, तर या जीवनामध्ये हे जे शरीर आहे, उपस्थित शरीर आहे, हे सोडण्यापूर्वी आपल्याला वृंदावनामध्ये श्रीकृष्ण दिसू शकतात.
ठीक आहे माताजी, थँक्यू माताजी, प्रभूजी थँक यू, छान उत्तर मिळेल, धन्यवाद. दंडवत प्रणाम प्रभुजी. दंडवत, हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा एक प्रश्न होता प्रभुजी, की वृंदावनामध्ये जी श्रीकृष्णांची रासलीला आहे ती आपल्या दृष्टीने भौतिक आहे, पण खरं तर ती आध्यात्मिक रासलीला, असं म्हणजे असं आहे असं मला वाटतं. तर आध्यात्मिक रासलीला म्हणजे म्हणजे काय मग? ही भौतिक रासलीला आपल्या आपल्यासाठी आहे, जगासाठी, भौतिक जगासाठी, पण ती तशी नाहीये रासलीला. मग ती रासलीला कशी आहे, आध्यात्मिक रासलीला? हा खूप गहन प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही, पण आजपर्यंत मी माझ्या वरिष्ठ भक्तांकडून आणि गुरुवर्याकडून जे ऐकलंय त्याच्या आधारावर बोलतोय. यातला एकही शब्द माझा नाही, जे ऐकलंय ते तुमच्यापर्यंत पोस्टमन सारखा पोस्ट करतोय. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या स्तरावर एक एक उपदेश देतात. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात आपण शरीर नाही, आपण आत्मा आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये यज्ञ तत्वावर सांगतात की आपण जीवन यज्ञावर आधारित जगायला पाहिजे. चौथ्या अध्यायामध्ये सांगतात आपण गुरु शिष्य परंपरेद्वारे ज्ञान स्वीकारलं पाहिजे. पाचव्या अध्यायामध्ये सांगतात या ज्ञानावर आधारित आपण जीवन जगलंच पाहिजे आणि अशा प्रकारे या ज्ञानावर आधारित जेव्हा जीवन जगू तेव्हा आपण पद्मपत्र इवां भसा, एका पद्मपत्रासारखं जगू, चिखलाचा स्पर्श होणार नाही. सहाव्या अध्यायामध्ये म्हणतात अशा प्रकारे जेव्हा शुद्ध जीवन जगू तेव्हा आपण ध्यान अवस्था गाठू शकतो. सातव्या अध्यायामध्ये म्हणतात पण परमेश्वराला मला जाणणं एवढं सोपं नाहीये, मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे, यततामपि सिद्धानाम कश्चिन माम व्यती तत्वतः. आठव्या अध्यायामध्ये मृत्यू काय आहे आणि मृत्यूच्या अंतिम वेळी श्रीकृष्णांना जर आपण स्मरण केलं तर आपण श्रीकृष्णांना गाठू शकतो, पण अंतिम क्षणी काय आठवतं ज्याच्यावर आपण जीवनभर समर्पित केलं तेच आठवतं, तर ते सांगतात. नवव्या अध्यायामध्ये भक्ती मार्ग सर्वात गुह्य मार्ग आहे, सर्वात गुप्त मार्ग आहे हे सांगतात. दहाव्या अध्यायामध्ये या भौतिक जगामध्ये आपण श्रीकृष्णांना कसं स्मरण करू शकतो ते सांगतात. अकराव्या अध्यायामध्ये विराट रूप सांगतात. बाराव्या अध्यायामध्ये सांगतात अरे माझं ना निर्गुण निराकार रूप आहे ना, ते जे लोक स्वीकार करतात क्लेशो अधिकतरस तेषाम अव्यक्त आसक्त चेतसाम, जे लोक माझ्या अव्यक्त रूपाप्रती आसक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये क्लेश अधिक होतात आणि खरं त्यांना माझी भक्ती करायला पाहिजे. मय्या वेश मनो ये माम नित्य युक्त. सो भक्ती मार्ग सांगतात. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ याच्यावर उल्लेख करतात. 14व्या अध्यायामध्ये तीन गुण काय आहेत याच्यावर उल्लेख करतात. 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग सांगतात. 16व्या अध्यायामध्ये दिव्य गुण काय आहेत आणि राक्षसी आसुरी गुण काय आहेत याच्यावर सांगतात. आणि 17व्या अध्यायामध्ये तीन प्रकारच्या श्रद्धा, सात्विकी श्रद्धा, राजसी श्रद्धा आणि तामसी श्रद्धा हे सांगतात. आणि 18व्या अध्यायामध्ये संपूर्ण गीतेचा सारांश सांगतात. आणि या संपूर्ण गीतेचा सारांश सांगता सांगता श्लोक क्रमांक 65 मध्ये येतात. आणि श्लोक क्रमांक 65 मध्ये सांगतात मन मना भव मद भक्तो मर्याजी माम नमस्कुरु, माझं स्मरण करा, माझं हे करा. आणि नंतर या स्तराला ओलांडून श्लोक क्रमांक 66 मध्ये सांगतात सर्व धर्मान परित्यज्य, म्हणतात सर्व धर्मांचा त्याग करा. अरे तिसरा अध्याय, चौथा अध्याय, पाचवा अध्याय, सहावा अध्याय, सातवा अध्याय, सर्व अध्यायांमध्ये तुम्ही धर्माची स्थापना केली आणि सांगितलं तुमचा धर्म असा आहे, तुम्ही अशा प्रकारे तुमचं जीवन जगायला पाहिजे, चांगलं जीवन याला म्हणतात. आणि सगळे चांगले धर्म सांगून 18व्या अध्यायामध्ये आपल्या मनातून, बुद्धीतून नाही, आपल्या मनातून एक विचार व्यक्त करतात. म्हणतात आता ना अर्जुना वेळ संपलाय, आता युद्ध सुरू होऊ शकतं. तुला माझ्या मनातली गोष्ट सांगतो, आंतरिक गोष्ट सांगतो. आतापर्यंत तुला मी जेवढे धर्म सांगितले त्या सगळ्यांना त्यागून, अधर्मांना त्यागायचं नाहीये, अधर्मांना त्यागण्यासाठी तर मी तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं रे तुला. अधर्मांना त्यागण्यासाठी मी तिसऱ्या अध्यायात सांगितलं, 18व्या अध्यायामध्ये मी तुला धर्माला त्यागायला सांगतोय. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, शेवटी परमेश्वराला सर्वस्व अर्पण कर, अशा प्रकारे तुझं जीवन जगलास. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि, तुला मला शरण जाण्यामध्ये आणि आपल्या धर्मांना त्याग करण्यामध्ये जे काही पाप होतील तुझ्याकडून त्याची मी काळजी घेईन आणि तू घाबरू नकोस. हा जो श्लोक आहे हा भगवद्गीतेचा शिखर श्लोक आहे, पण हा श्लोक जर श्रीकृष्ण बोलले आणि या श्लोकानुसार जर कोणी जगणारं नसलं तर आपण जेव्हा गीता वाचू तेव्हा श्रीकृष्णांना म्हणू श्रीकृष्ण
तुम्ही ना खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा करता, एक तरी भक्त दाखवा जो असं जगलाय. कारण हे जे भक्त आहेत त्यांनी अधर्म त्यागला, हे जे भक्त आहेत त्यांनी वाईट सवयी त्यागल्या, हे जे भक्त आहेत त्यांनी वाईट संगती त्यागली. श्रीकृष्ण म्हणतात, एक मिनिट, मी जेव्हा हा श्लोक बोललो ना तेव्हा एका शब्दाचा वापर केला, म्हणालो माम एकम शरणम व्रज. मी जेव्हा हा श्लोक, जेव्हा ही भावना माझ्या मनातून बोलत होतो की सर्व धर्मांपरित्यज्य आणि केवळ माझी शरण जा, तेव्हा माझ्या मनामध्ये गोपिकांचं स्मरण झालं. कारण गोपिका आहेत ना, गोपिका काही विवाहित होत्या काही अविवाहित होत्या, त्या लीला तशा घडवून आणल्या होत्या. जेव्हा श्रीकृष्ण हाक मारतायत तेव्हा या गोपिकांनी त्या हाकेला, त्यांच्या परिवारातल्या लोकांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, त्यांनी दाद नाही दिली. सामाजिक रूढी, सामाजिक परिस्थिती अशी होती की अर्ध्या रात्री एक तरुण मुलगी जंगलाकडे का चालली आहे, हे किती चुकीचं आहे. त्या दिवसानंतर त्या मुलीला, त्या महिलेला समाजामध्ये काय स्थान आहे? आजही अर्ध्या रात्री एक महिला घर सोडून जर कुठेतरी गेली तर तिला काय स्थान आहे? इतर लोकांना ती बासुरी ऐकायला येत नव्हती, इतर लोकांना नाही माहिती की हे लोक का चालले. फक्त इतर लोक हे बघत होते, म्हणजे त्यांचे नवरे, त्यांचे भाऊ, त्यांचे वडील काय बघतायत, अर्ध्या रात्री ही घर सोडून कुठे चालली आहे. त्यांना हे नाही माहिती की श्रीकृष्णांची बासुरीला ऐकू येते, कारण इतर कोणाला ऐकू येत नव्हती ती बासुरी. पण ते विचार करतात, माझी मुलगी, माझी बायको, माझी बहीण अर्ध्या रात्री कुठे चालली आहे. या गोष्टीला आपल्या समाजामध्ये काय स्थान आहे आज? आणि आज जेव्हा सिनेमामध्ये, कादंबऱ्यांमध्ये सगळ्या अश्लील गोष्टी चालू आहेत, त्या काळामध्ये जर या भावनेला स्थान नाही आहे. 5000 वर्षापूर्वी एका वृंदावन नावाच्या छोट्याशा गावात, जिथे आजही छोट्याशा गावामध्ये संस्कृती किती प्राधान्य असते, तर याचे सगळे उदाहरणं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्ती माहिती आहेत. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा श्रीकृष्ण मला हाक मारतायत, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, या भावनेला धरून गोपिका श्रीकृष्णांना त्यांच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी काय नाही सहन केलं. तर म्हणून सर्व धर्मान परित्यज्य हा सर्वोच्च श्लोक आहे, त्यासाठी उदाहरण आहे गोपिकांचं. तर ह्या ज्या गोपिका आहेत, ह्या जेव्हा श्रीकृष्णांना भेटतायत, त्याच्यामध्ये काय भौतिक गोष्ट असेल? त्याच्यामध्ये भौतिक कामवासना असू शकते का? कारण शंकराचार्य हे कडक संन्यासी आहेत, आणि ते गृहस्थांना सांगतायत, जर तुम्हाला श्रीकृष्णांना प्रसन्न करायचं असेल, गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही श्रीकृष्णांना प्राप्त नाही करू शकत, गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही श्रीकृष्णांना प्राप्त नाही करू शकत, तुम्हाला संन्यास घेण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. हे शंकराचार्य जे इतके कडक आहेत, जे म्हणतायत गृहस्थ आश्रमी लोकांना श्रीकृष्ण नाही मिळू शकत, तुम्हाला संन्यास घ्यायला लागेल कारण श्रीकृष्ण परम पवित्र आहेत, हे शंकराचार्य रास लीलेला मनन करतायत आणि गोपिकांना नमस्कार करतायत. नारद मुनी इतके श्रेष्ठ भक्त आहेत, नारद मुनी नेहमी प्रवास करत असतात, नारद मुनी आ जन्म ब्रह्मचारी आहेत, नारद मुनी गोपिकांना जाऊन सांगतात श्रीकृष्णांना डोकं दुखतंय आणि श्रीकृष्ण म्हणतायत की त्यांना तुमच्या चरणांची धूळ पाहिजे. तर ते गोपिका आधी ज्ञानी लोकांकडे गेले, तेव्हा ज्ञानी म्हणाले आम्ही नाही देणार, आम्हाला नरकात जायचंय का. मोठ्या मोठ्या योगींकडे गेले, योगी म्हणाले आम्हाला नरकात जायचंय का, आम्ही नाही देणार. मोठ्या मोठ्या कर्मयोगींकडे गेले, ज्यांनी खूप पुण्य केले होते, तीर्थस्थानांमध्ये मोठे व्रत केले होते, ते म्हणाले आम्ही नाही देणार, आम्हाला नरकात जायचंय का. आणि गोपिकांनी आपल्या चरणाची धूळ दिली आणि म्हणाले हे घ्या. आणि नारद मुनींनी विचारलं तुम्हाला नरकात जायचंय का, ते म्हणाले आम्ही आ जन्म नरकात जायला तयार आहोत, पण श्रीकृष्णांची एका क्षणासाठी त्रास नाही व्हायला पाहिजे, डोकेदुखी नाही व्हायला पाहिजे. नारद मुनी यांची स्तुती करतायत, रामानुजाचार्य श्रेष्ठ संन्यासी आहेत, रामानुजाचार्य यांची स्तुती करतायत, मध्वाचार्य श्रेष्ठ संन्यासी आहेत, यांची स्तुती करतायत, श्री चैतन्य महाप्रभूंच्या स्वतःच्या महिला शिष्य त्यांना दुरून नमस्कार करायचे, ते श्री चैतन्य महाप्रभूंच्या जवळ येऊन नमस्कार नाही करू शकत, बोलणं वगैरे तर खूप दूरची गोष्ट आहे. हे श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत, रम्या काचित उपासना व्रजवधूम वर्गेण या कल्पिता. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत व्रजवधू, वृंदावनातल्या गोपिकांनी जी भक्ती केली त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती कोणी नाही करू शकत. तर विचार करा, हे मोठे मोठे संन्यासी या सगळ्या गोपिकांच्या आणि श्रीकृष्णांच्या या निर्मळ आध्यात्मिक नात्यांवर मनन करतायत, याच्यामध्ये काही दूषण कसू शकतात. शेवटची गोष्ट,
जेव्हा ही लीला भागवतामध्ये सुखदेव गोस्वामींनी सांगितली, कारण भक्तीचं श्रेष्ठ उदाहरण सांगणं हे गुरूंचं कर्तव्य आहे, तर त्यांनी ती सांगितली. आणि ते ही लीला सांगितल्यानंतर परीक्षितांनी प्रश्न विचारला की काय हो, श्री कृष्ण तरुण मुलगा आहे आणि नेहमी धर्मनिष्ठ आहेत, आणि तरुण मुलींना अर्ध्या रात्री कसं काही नृत्य करतायत? तर त्याचं उत्तर देताना सुखदेव गोस्वामी एक खूप सुंदर श्लोक गातात. मग तेव्हा काय म्हणतात, मी त्याचा पहिला शब्द आठवतोय, पण म्हणतात ठीक आहे, पहिला शब्द नाही आठवत, पण म्हणतात इदम च विष्णू, म्हणतात विष्णूनी. तर त्याच्या पहिलीच ना एक करेक्शन करतात परीक्षिताला, म्हणतात तू ना कृष्ण कृष्ण बोलतोय, तू विसरलास वाटतं की हे कृष्ण या जगामध्ये अवतरित होण्यासाठी शंकरजी ब्रह्मदेव सारी देवी देवता तिथे गेले होते आणि विष्णूंना प्रार्थना केली होती, आणि ते विष्णू आले आहेत. म्हणून पहिले एक जरा करेक्शन कर, स्मरण कर, विष्णू येथे, ज्या विष्णूला या भौतिक जगाशी काही घेणं देणं नाहीये आणि भौतिक जगाशी काही घेणं देणं नाहीये, म्हणून ब्रह्माजींना सांगताय तुम्ही सृष्टी करा, शंकरजींना सांगताय तुम्ही नाश करा, आणि विष्णूंना सांगताय की तुम्ही त्याचं पालन करा. सगळ्या देवी देवतांना सांगितलं की तुम्ही वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळा, मग तुम्ही काय करणार, मी माझ्या भक्तांसोबत आहे. तर विष्णूंना या भौतिक जगाशी काही घेणं देणं, ते बहुते जग आत आलेत आणि म्हणतात की हे ही जी लीला गोपिकांसोबत श्री विष्णूंनी केली आहे, या लीलेला जो स्मरण करेल तो म्हणतात हृदरोगम आशु अपहिनोती अचिरेण. म्हणतात हृदरोग, हृदयाला जो रोग आहे आपल्या सर्वांच्या हृदयाला, कामवासनेचा रोग आहे, तर म्हणतात हृदरोगम आशु, आशु म्हणजे पटकन, अपहिनोती, अपहिनोती म्हणजे नाश होईल. तर सुखदेव गोस्वामी या श्लोकाचं जेव्हा उत्तर देत आहेत, मला जर 2 क्षण दिले तर मी पटकन तुम्हाला हा श्लोक स्क्रीनवर दाखवतो, 1 मिनिट. तो स्क्रीनवर तुम्हाला एक श्लोक दिसतोय, हा श्लोक आहे 10वा स्कंध 33 अध्याय आणि श्लोक क्रमांक 1. विक्रीडितम व्रजवधूभिर इदम च विष्णो श्रद्धान्वितो अनुशृणुयाद अथ वर्णयेद्य भक्तिम पराम भगवती प्रतिलभ्य कामम हृदरोगम आशु अपिहिनोती अचिरेण धीर. या श्लोकाचं मराठी भाषांतर तुम्ही भागवतामध्ये बघू शकता, पण याच्यामध्ये काय लिहिलंय, व्रजवधूभिर इदम च विष्णो, विष्णूनी व्रजवधूंसोबत जे नृत्य केलं, श्रद्धान्वितो अनुश्रुणुयाद अथ वर्णयेद, जर कोणी श्रद्धापूर्वक याचं श्रवण केलं किंवा वर्णन केलं तर म्हणतात हृदरोगम आशु अपहिनोती अचिरेण धीर. त्याच्या हृदयामध्ये कामवासनेचा जो रोग आहे तो रोग नाश होतो. तर सुखदेव गोस्वामी म्हणताय जर आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये जर या रासलीलेचं श्रवण केलं तर आपल्या हृदयातली कामवासना नष्ट होईल. तर हा शेवटचा पुरावा आहे. एक मी भगवद्गीतेचा संदर्भ दिला, त्याच्यानंतर मी सर्व संन्यासी आणि सर्व आचार्यांचा संदर्भ दिला, त्यानंतर सुखदेव गोस्वामींनी भागवतामचा संदर्भ दिला की जर आपण रासलीला ऐकली तर आपली कामवासना नष्ट होते, तर त्या लीलेमध्ये कामवासना कशी असू शकते. म्हणून सर्व धर्मान परित्यज्यची एक परीक्षा पार करून सर्व धर्मान परित्यज्य नक्की काय असतं त्याचा एक पुरावा म्हणून श्रीकृष्णांनी या गोपिकांना ते श्रेष्ठ स्थान दिलंय. आणि म्हणून या गोपिकांना म्हणतात तुम्ही सर्वांसमोर एक सुवर्ण उदाहरण स्थापित केलंय आणि म्हणून मी तुम्हाला त्याचा प्रतिसाद देऊ शकत नाही ब्रह्माजींच्या एका जीवनामध्ये. त्याच्यावर पुढे माताजी या चर्चेमध्ये गोपिकांचा उल्लेख आल्याशिवाय हे पुस्तक तर पूर्ण होऊ शकत नाही, तेव्हा आपण गोपिकांबद्दल पुढे पण चर्चा करूया. पण आज कारण तुम्ही हा प्रश्न विचारला तर माझी पात्रता नसताना पण मी तुम्हाला जे ऐकलंय त्याच्यावर मी तुम्हाला ते उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं की तुम्हाला अजून मनामध्ये काही संशय? नाही नाही, खूप खूप धन्यवाद प्रभूजी, दंडवत प्रणाम. अगदी खूप वर्षापासूनच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. धन्यवाद प्रभूजी. थँक्यू माताजी, हरे कृष्ण.
हरे कृष्ण. आपण आजच्या कथेला इथे विराम देऊया आणि उद्या पुन्हा भेटूया, उद्या 7:30 ला. जय श्री बृहद भागवतामृत की, जय जय श्रील सनातन गोस्वामी पाद की, जय जय श्रील प्रभुपाद की, जय अनंत कोटि कृष्ण वृंद की, जय 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 और प्रेमानंदे. हरि हरि बोल, हरि हरि बोल, हरे कृष्ण. हरे कृष्ण.